नमस्कार आज कोरोना कोरोनाकालीन व्याख्यानमाले मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण गुढीपाडव्यापासून आप सुरू केलेला हा ज्ञान यज्ञ आज नवव्या दिवशी रामनवमीला आपण सुरू ठेवत आहोत आजच्या सकाळच्या सतरामध्ये वैद्य ऋषिकेश मेह्रे सरांनी तंत्रयुक्तीवर आपल्याला अतिशय सुंदर प्रेझेंटेशन दिलं आणि अतिशय डिटेल्ड प्रेझेंटेशन असं दिलेलं आहे या दुसऱ्या सत्रामध्ये वैद्य प्रयाग या काल जरावर बोलत होते तेच पुढे ते, ते, ते बोलणार आहेत आज चिकित्सा असा विषय घेऊन ते पुढे येत आहेत चिकित्सेतला अर्धा भाग आज ते बोलणार आहेत आणि उद्या याच वेळेला चिकित्सेतला उर उरलेला जो भाग आहे तो ते बोलतील मी वेळ न वाया आलो प्रयाग सरांना अशी विनंती करतो की सरांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी धन्यवाद सर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आ, सेशन मध्ये आपण ज्वरा बघायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे सर्वच मुद्दे हे तेवढ्याच डेफने कव्हर होतील असं नाही पण एक आपण आवाक घ्यायचा प्रयत्न करतोय जे विषय मला जास्त अपलिंग वाटत ते मांडायचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच धागा पकडून आपण दोन सेशन हे नैदानिक भागातली काही वैशिष्ट्य बघितली जे की अं ज्वर चिकित्सा चरकाचा अध्याय आहे त्याला अनुषंगून होती त्याचाच धागा पुढे पकडून आपण आजपासनं हे ज्वर चिकित्सा साक्षर सूत्रानुसार आणि त्यातले काही चिकित्सा स्थानातले कल्पविषय असतील तर या अनुषंगाने आपण बघायला सुरुवात करूयात त्यासाठी आपण पुन्हा एकदा अगदी मी एका मिनिटामध्ये अं निरज्वराची संप्राप्ती तुमच्यासमोर हे फक्त डोळ्यासमोर ठेवतो एक कारण आपल्याला ही संप्राप्ती भंग करायची शेवटी चिकित्सा म्हणजे काय तर संप्राप्ती भंग करणे त्यामुळे संप्राप्ती कळली की नक्की कुठे कुठे काय करायचंय आणि अवस्थिक चिकित्सा हा ज्वरामधला खूप महत्वाचा भाग कोणत्या टप्प्यावर काय कर्म करायचंय काय उपक्रम करायचाय ह्या गोष्टी ह्या आम्हाला संप्राप्तीतले टप्पे कळले तर चांगल्या प्रकारे कळणार आहे म्हणून सकोपित आहात हे काल आपण बघितलं होतं आमाशयम प्रविष्य उष्मणा सह मिश्रीभूय स म्हणजे दोष त्यामुळे हे दोन टप्पे झाल्यानंतर आद्यम रसनामानम आहार परिणाम प्रेमधातूम अन्वेत्य रसस्वेदवाहानी स्रोतांसी पिधाय अग्निम उपहत्य पक्तिस्थानात उष्माणं बही निरस्य केवलं शरीरं अनुप्रपद्यते तदा ज्वरम अभिनिर्वर्तयती हे एकदा सगळ्यांनी रिफ्रेश डोक्यात केलं की पुढच्या गोष्टी आपल्याला पटापट -पड़ क्लिक व्हायला लागतील त्याच्या अनुषंगाने पुढचा मुद्दा की या सगळ्यांमध्ये जे हायलाइटिंग पॉइंट आहेत किंवा जे Uh, महत्वाचे शब्दविशेष आहेत संज्ञा आहेत हे मला कोणत्या वाटतात की चिकित्सा समजून घेताना हे शब्द डोक्यात घोळायलाच पाहिजेत ह्याच्यामध्येच कुठेतरी चिकित्सा फिरत असते अवस्थानुरूप तर एकतर दोष दोष प्राधान्य कोणाचा आहे दोषांची अवस्था कशी आहे हे आपण वारंवार बघणार आहोत पुढे आमाशय हे ज्वराचं जे मूल स्थान आहे हे खूप मोठं मॅटर करतं हे आपण कालही बघितलं होतं अत्यंत संक्षोमामध्ये ही गोष्ट आजही पुन्हा येणार आहे जाठराग्नी हा एक मेन प्लेअर आहे ज्वरातला हे सुद्धा पाहिलंय आपण आणि स्रोत असं या मुख्य चार गोष्टींच्या आसपास ज्वराची सामान्य चिकित्सा मुख्यतः ज्वराची सामान्य चिकित्सा फिरत असते त्यामुळे हे चार शब्द डोक्यात पक्के बिंबून ठेवा आणि ह्याच अनुषंगाने आपण पुढे जाऊ की पहिल्यांदा चरकच सुद्धा हा नवज्वरामध्ये काय निषेध आहे काय वर्जकर आहे सुरुवात करतात कधी पण ग्रंथातल्या अर्थकर्माला शब्दकर्माला हे खूप फार महत्व असत ज्या क्रमाने गोष्ट सांगितली जाते त्याला काहीतरी लेवन्स असतो उगाच काही सांगितलेलं जात नाही आणि म्हणून ज्वरामध्ये काय करावं पेक्षा काय नक्की करू नये हे खूप जास्त महत्वाचे आणि हे व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा तुम्हाला मला वैद्य म्हणून माहिती पाहिजे आणि आपण हे रुग्णापर्यंत पोहोचवायला कवडीची पण कसूर ठेवता कामा नाही काय याच्यामध्ये आहे मी म्हणून पहिल्यांदा नवज्वर आणि त्यासोबतच या चिकित्सेमध्ये कुठं कुठं वर्ज करण्याच्या गोष्टी आलेल्या आहेत हे टॅब्लेट फॉर्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय नवज्वरामध्ये त्यांनी मुख्यतः याच्यामध्ये मी आहार गोष्टी मुद्दा म्हणून घेतलेले नाहीयेत त्या पुढे येतील पण ते सोडून नवज्वरामध्ये जो पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये काय काय वर्ज करायचं आहे दिवास्वाप स्नान अभ्यंग मैथुन क्रोध प्रवात व्यायाम आणि कशाय इथं कशाचा मुख्यतः अर्थ कशाय रस असा टीकाकारांनी घेतलेला आहे ह्याच्यातलं मला जे करायचं करायचंय की जे नक्की होतं ज्वरामध्ये आणि स्पेशल नवज्वरामध्ये हमखास होत ते काय असतं दिवास्वाप होतो स्नान करू नये ही गोष्ट पारंपरिक अं ज्ञान किंवा विजडम म्हणतो ही गोष्ट आपल्याकडे माहिती होती पण आजकाल ती गोष्ट विसरत झाल्यामुळे आपण इतर कन्वे करत नाही म्हणून किंवा अज्ञानपोटी हे रुग्णाकडनं खूपदा घडत असतं त्यामुळे स्ट्रिक्टली ही गोष्ट रुग्णाला सांगायला पाहिजे अभ्यंग वगैरे गोष्टी तुलनेने दुय्यमात कारण एनिवे अभ्यंग फार कोणी करत नाही मैथुनाचा भाग असेल व्यायामाचा भाग असेल या सगळ्याच गोष्टी नवजीवरात निषिद्ध आहेत पुढचा जो कॉलम्स आहेत हे मुद्दाहून जे ज्वरा चिकित्सीचे शेवटी शेवटी सांगितलेले आहेत हे मी टेबल टेबलमध्ये घातलेले आहेत की स्वज्वर ज्वर मुक्तो वा यांनी काही विशिष्ट भाव नक्की वर्ज करावे त्याच्यामध्ये पुन्हा स्नान व्यवहार अतिचेष्टा यांचा उल्लेख येतो म्हणजे काय तर ज्वर असताना मग तो नवज्वर फक्त हवा का बिलकुल नाही ज्वर व्याधी हा साम निरामक जीर्ण कोणत्या अवस्थेमध्ये असेल तरी ह्या तीन गोष्टींना तर तुम्ही निश्चित वर्ज करा इतकंच नाही तर ज्वरमुक्त झालात तरी सुद्धा या गोष्टींना वर्च करायचंय कधीपर्यंत वर्ज करायचंय ज्वरमुक्त हा यावत न त्या त्याचा जे प्राकृत त्याची प्राप्ती होत नाही आपण काल बघितलं की ज्वरमुक्त होता होता रुग्ण हा थोडा दुर्बल होऊन जातो अशा प्रकारे जेव्हा ज्वरमुक्त होतो रुग्ण तेव्हा त्याच्या ठिकाणी बलक्ष झालेला असतो तो बल ते बलवृद्धी होऊन जोपर्यंत प्रकृती स्थापन होत नाही तोपर्यंत पुन्हा त्या तीन गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे स्नान व्यवाय आणि व्यायामासोबत संक्रमण तर मॉरल स्टोरी काय आहे की थ्रुआउट नवज्वरापासनं ज्वरमुक्त होऊन बलवान होईपर्यंत या तीन मुख्य गोष्टींचा डोक्यावर पक्क बिंबून ठेवा स्नान व्यवहार किंवा मैथुन आणि व्यायाम अतिज्येष्ठ संक्रमण रूपी विहार आणि ह्या तीन गोष्टी वारंवार का आल्या असा वापरत आपण काल बघितलं होतं की ज्वरामध्ये बलरक्षण करणे खूप महत्वाचं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी स्नान वारंवार करणं हा अपतर्पणाचा कारशाचा हेतू सांगितलेला आहे मैथुन व्यायाम हे तर क्लासिकल बलक्षयाचे हेतू आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळे जर ज्वरामध्ये बलक्षय व्हायला लागला तर साध्यत्व हे खूप वेगाने बिघडणारे हे आपण काल बघितलं होतं आणि म्हणून या तीन गोष्टी कमीत कमी लोक ठेवणं थ्रुआउट द ज्वर आणि अदरवाईज अवस्थित सुद्धा नवज्वरातल्या गोष्टी अ किंवा पुढे ज्वर मध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण उद्या बघणार आहोत यांचा डोक्यात नोंद घेऊन ही रुग्णाला आपल्या चिकित्सेसोबत पुढ्यांसोबत मेसेज डिलिव्हर करायला आपण अजिबात विसरायचं नाही त्यानंतर वर्जामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आहारामध्ये तर, तर गुरुष्णसिंह मधुरान कशायांच्या नवज्वरे आहारान दोष भक्ती प्रायश परिवर्चयेत आहाराच्या बाबतीमध्ये गुरु उष्ण स्निग्ध मधुर आणि त्याचप्रमाणे कशाय अशा सर्व गोष्टींच नवज्वरामध्ये पूर्णतः निषेध सांगितलेला आहे या गोष्टी खूप ऑब्विस आहेत तरी सुद्धा हे मी सूत्र वेगळं घेतलं कारण ह्यांचा निषेध हा का सांगितलेला आहे अशा प्रकारच्या आहारान परिवर्जयेत येत आहारांना वर्ज करावं किमर्थम दोष भक्त्यर्थम म्हणजे दोषांचं पचन होण्यासाठी ज्वरित रुग्णांनी नवज्वरित रुग्णांनी या सर्व आहार विशेषांपासून दूर राहावं त्याचा अर्थ काय होतो बरं तर अग्नीला विश्रांती हीच चिकित्सा सुरुवातीला यांनी सांगितलेली आहे चिकित्सा म्हणजे काय काय करायचं का तर ही अद्रव्य चिकित्सा म्हणून सांगाय मागायला तर हरकत नाही की तुम्ही केवळ ह्या गोष्टींचा जरी वर्ज केलात तरी अग्नीला सवड मिळेल कसली सवड मिळेल तर अग्नीला ज्या दोषांनी पांगून घातलेला आहे आपण काल बघितलं होतं की ज्याप्रमाणे राख जणू काही यज्ञाच्या अग्नीवर पसरलेली आहे त्याचप्रमाणे दोष हे आमाशयामध्ये अग्निवर पसरलेले असतात आणि अग्नीचं उपनन करत असतात त्यामुळे जर त्या दोषांचं पचन करायचं असेल तर आम्हाला अग्नी हा अधिकाधिक बलवान व्हायला पाहिजे त्यासाठी अग्नीला विश्रांतीच लागते म्हणून या सर्व आहार विशेषांचं वर्जन हे इथं त्यांनी करायला सांगितलेलं आहे आता आपल्या सगळ्यांना जे फॅमिलियर आहे ते आपण ज्वर चिकित्सा सूत्राकडे येऊयात की त्याच्यामध्ये लंगनम स्वेदनम कालो येतोर असा हा पाचन आणि अविपक्वाना दोषाना तरुणे ज्वरे आता हे चिकित्सा सूत्र हे संपूर्ण व्याधीचं म्हणून आपण बरेचदा ग्रॅज्युएशन मध्ये पाठ करतो कारण शिकवलं जातं पण तसं अजिबात नाहीये हे खूप ऑब्बियस आहे हे चिकित्सा सूत्र कोणत्या अवस्थेच्या विशेषसाठी आहे त्यासाठी दुसरी वेळ पुन्हा वाचूयात पाचन आणि अविपक्वाना दोषाणां तरुणे ज्वरे थोडक्यात काय तरुणज्वर या अवस्था विशेषामध्ये पाचनार्थ म्हणून या सूत्रातील भिन्न भिन्न उपक्रमांचा निर्देश आलेला आहे आता याच्यामध्येच हृदय खूप छान कॉन्ट्रीब्युशन देतो चा चा या सूत्रामध्ये जेणेकरून या सूत्राचं अर्थाचं गांभीर्य हे अजून वाढतं तो काय सांगतो तर दुसऱ्या वेळी मध्ये तो म्हणतो यथा क्रमेण वा अशा प्रकारे ह्या सूत्राची तो या सूत्राचा तो शेवट करतो म्हणजे हे जे उपक्रम आहेत लंघन स्वेदन काल यवागू आणि तिक्तरस हे जे पाच भिन्न भिन्न उपक्रम विषय सांगितलेले आहेत यांचं परपच काय आहे अविपक्व दोषांचं पाचन करणे पण आता हा प्रश्न पडू शकतो की हे सिक्वेन्शियली प्रत्येक उपक्रम एक्झिक्यूट करायलाच पाहिजे का तर त्याचं उत्तर अष्टांगृत सूत्रामध्ये देऊन टाकतात यथावस्तम क्रमेण वा तुम्हाला असं वाटलं की लगनाची अवस्था नाहीये डायरेक्टली यवागोर जायला पाहिजे ती लिबर्टी तुम्हाला मला वैद्य म्हणून आहे किंवा तुम्ही क्रमयाने जाऊ शकता जर संप्राप्ती ही क्लासिकल बुक पिक्चर असेल तर तुम्हाला क्रमाने जायला लागेल आणि म्हणून उलट जेव्हा ग्रंथकार आपल्याला लिबर्टी किंवा फ्रीडम देतात तेव्हा आपली जबाबदारी वाढते जबाबदारी कोणत्या अनुषंगाने वाढते तर ह्या सूत्रातल्या प्रत्येक उपक्रमाची अवस्था जाणून घ्यायची ती कळली तर यथावस्थम म्हणजे नक्की कधी हे आपल्याला समजायला मदत होईल आता सूत्राचा सोळा अर्थ आपण बारकाईने बघूयात अविपक्व दोष म्हणजे काय अविपक्व न पसलेले म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ असा होतो की स आम ज्यांच्या सोबत अजूनही आमाचा अनुबंध आहे अशा प्रकारच्या दोषांनाच टीकाकारांनी अविपक्व दोष असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे आम्हाला एक गोष्ट काय कळते की दोषा आणि आम यांची समूर्चना आहे ही तरुणज्वरामध्ये आहे ही आपल्याला माहितीच आहे ही गोष्ट आपण काल संप्रातीमध्ये सुद्धा बघितली होती जाता जाता ही गोष्ट मुख्य त्याच्यासोबत काय तर तरुणज्वर ही संज्ञा महत्वाची आता अविपक्व ज्वर अविपक्व दोष ही दोषावस्था आहे तरुणोज्वर हे कालच अपेक्षा अवस्था आहे इट्स अ टाइम रिलेटेड कंडिशन प्राय ती काय सांगितलेली आहे अष्टाह आठव्या दिवसापर्यंत म्हणजे प्राय पहिले सात दिवस हे तरुणज्वर सांगितलेलं आहे तरुण हा शब्द कालवाचक का आहे आणि म्हणून प्राया आता परत प्रायः का म्हणतोय वारंवार शब्द वापरलेला आहे की जनरली ज्वराच्या स्वभावामुळे आम्हाला जर बुक पिक्चर असेल तर आठव्या दिवसापर्यंत तरुणज्वर तर ही अवस्था बघायला मिळते पण याचा अर्थ की अलीकडे पलीकडे पण जाऊ शकते का ती अवस्था निश्चित जाऊ शकते त्यानंतर याचा अर्थ काय करून घ्यायचा आपण तर या सूत्राचा एक भावार्थ असा होतो की तरुणज्वरामध्ये लंघन आदी उपक्रमांद्वारे पाचन चिकित्सा करावी एवढा स्पष्ट अर्थ असायचा होतो पण ह्यातनं दोन अजून अर्थ दोन अजून स्टेटमेंट आपण इथं करू शकतो काय करू शकतो वरुण ज्वरामध्ये इतर उपक्रमांद्वारे पाचन चिकित्सा करू नये म्हणजे पाचन करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी औषध खायला घालायचं अशी जी आपली बरेचदा एक धारणा असते ती इथं आपल्याला म्हणून काढायला पाहिजे इथं पाचन हा उपक्रम एक्झिक्यूट करण्यासाठी हे जे पाच उपक्रम सांगितलेले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर उपक्रमांची योजना करू नये थोडक्यात तरुणज्वरामध्ये लघनादी उपक्रम सोडले तर इतर उपक्रमांद्वारे पाचन चिकित्सा करू नये हा एस एक आस्पेक्ट आपण हा एक अर्थ इथे आपण लावून घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे दुसरा अर्थ की म्हणजे तरुण म्हणजे तरुणज्वर हा क्रॉस झाला प्रायः ती आपण पुढे अवस्था आज आजचा आपलं सेशन संपता संपता डोळ्यासमोर येणार आहे आपल्या कि ते कधी एक्झॅक्टली आपण त्याला अतरुण म्हणायचं तर अशा अवस्थेमध्ये ज्वरामध्ये इतर उपक्रमांद्वारे पाचन चिकित्सा करायला हरकत नाही म्हणजेच हे जे लंगनादी उपक्रम आहे ते मुख्यतः ज्वरासाठी आहेत जर ज्वरानंतर अवस्था जाऊन सुद्धा दोष हे साम उरले दोष अविपक्व राहिले तर पाचन करण्यासाठी मी माझ्याकडची कर अन्य आयुध अन्य शस्त्रास्त्र वापरू शकतो का बिलकुल वापरू शकतो तर असे सगळे अर्थ हे अर्थात बघा आता हे अर्थ आपण तर्काने लावले यासाठी काहीतरी खूप डीप जाऊन किंवा खूप काहीतरी अं झरझोपड मार्गापेक्षा वेगळा जाऊन विचार केला का असा अजिबात नाहीये पण हे सूत्र फुलवायची जी विजन आहे ही आपल्याला ग्रंथ वाचून वाचून यायला लागते आणि म्हणून ग्रंथाभ्यास हा तुमचा माझा होतच राहिला पाहिजे हे यातनं एकदा मला पुन्हा ध्वनित करावं असं वाट वाटतं ही गोष्ट डोक्यात ठेवून ही, ही शेवटची जी तीन वाक्य आहेत ही डोक्यात पक्की ठेवून आपण आता पुढच्या आपल्या प्रवासाला जाऊया की ज्वर पाचनामध्ये तरुणज्वरामध्ये नक्की अवस्था काय असते पाचनापूर्वी सामदोष स्रोत विबंध आपण पहिल्या शाळेमध्ये पाहिलं की मुख्यतः रसस्वेद व स्त्रोत सायंचा विबंध आहे उपहत अग्नी आहे आणि ज्वर हा सर्व देहानुग आहे संप्रती संपली कुठे केवलम शरीरम अभिनिवर्त येते त्यामुळे सॉरी केवलम शरीरम अनुप्रपद्यते सर्व शरीरामध्ये ज्वर हा पोहोचला त्यामुळे जेव्हा तुम्ही तरुण ज्वर म्हणता तेव्हा तुमच्या समोर ह्या या सर्व कंडिशन या असणार आहेत आता पाचन करायचे म्हणजे काय करायचंय तर आमच्याकडे आता ह्या स्टेजला दोषांची अवस्था कशी आहे आम प्लस दोष असा आमच्याकडे काहीतरी गोळा आहे आता आम्हाला काय करायचंय तर आम्हाचे पाचन करायचंय पहिल्यांदा म्हणजे आम्हाला आम्हाला पक्व करायचंय आपण ती काल उदाहरण बघितलं होतं की कैरी आणि आंब्याचं तेच उदाहरण चरकानी हे या कॉन्टेक्स्ट मध्ये ह्या अधिकारामध्ये कोट केलंय चरक चिकित्सा तिसऱ्या अध्यायामध्ये आणि हे जे उदाहरण आहे हे अष्टांग अष्टागृदयकारांनी सूत्रस्थानामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला त्यांनी सामान्य सिद्धांताचा रूप दिलेला आहे म्हणजेच काय मी आपण कालपासून बघतोय की अष्टांग हृदयाने अत्यंत बुद्धिपूर्वक जी चर चर्क, चरकामध्ये येत्र तत्र सर्व व्या सर्व तंत्राला पुरून उरणारी अशा प्रकारची जी सामान्य सिद्धांत आहेत जी की कधी एखाद्या चिककीच्या स्थानामध्ये आली आहेत कधी सिद्धीच्या स्थानामध्ये आली आहेत त्यांना छानपैकी रिअरेंज करून सूत्रस्थानाची सूत्रस्थानाची मांडणी केली आहे किंवा निदानस्थान पहिला अध्याय सर्व रोग निधानाची मांडणी केलेली आहे चरक वाचताना आम्हाला ते मध्ये 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 अधिकाणा प्रमाणे सापडत जातं आणि त्यामुळे चरकाचा फ्लो हा एका वेगळ्या प्रकारे आपल्याला ट्रेस करत जायला लागतो सांगायचा मुद्दा काय तर आमाचं पचन हे इथं आम्हाला पहिल्यांदा करायला लागेल म्हणजे आम्हाला पक्व करायला लागेल ते झालं की पुढे काय होणार आहे की एकदा आमपक्व झाला की आम्हाची आणि दोषाची समूर्चना ही भिन्न व्हायला मदत होणार आहे त्यामुळे दोष आमापासून बिलग होणार आहे वेगळा होणार आहे त्यानंतर काय होणार आहे तर दोषांचाही पाक व्हायला लागेल दोष सुद्धा पक्व होऊन त्यांची गती ही कोष्ठाकडे आणि कोष्टातन बाहेर अशी व्हायला लागणार आहे आणि त्याला काय म्हणतो आपण दोष प्रवृत्ती आपण हा काल शब्द बघितला होता की उर्ध्वत किंवा अध्वतः दोष कुठून तरी बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागू शकतील अशी अवस्थेपर्यंत आपण पोहोचत जातो आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थाने जर आपण ह्याचीव करू शकलो कि है। है की आम्हाचंही पचन झालं दोषही सगळे शरीरातले जे सर्व देहानुगा आहेत स्रोतसांमध्ये विबंध करतायत हे कोष्टामध्ये आले तिकडून ते ऊर्ध्व किंवा मधुमार्गाने बाहेर पडले की संप्राप्तीचे घटक हे नष्ट झाले शरीरा सापेक्ष की संप्राप्तीचा भंग होणार आहे संप्राप्तीचा भंग झाला तर आपल्या दृष्टीने ज्वर हा सिद्ध झाला असं म्हणायला हरकत नसणार आहे तर थोडक्यात आपल्याला हे सगळं गोष्ट ही पुढे चिकित्सेमध्ये अचीव करायचा प्रयत्न करायचा आहे मग त्यासाठी आमच्याकडे कोणकोणते उपक्रम आहेत याच्या पूर्वी एकदा मी मुद्दामून अग्निची आणि आमाशयाची विशेष स्थिती जी आहे जी ध्वनीत केली गेलेली गेले आहे ती पुन्हा सांगतो एकदा दोषेण छन्न अग्नी अग्नि ही अगनी। या शब्दाचा अर्थ काय होतो दोषांनी झाकला गेलेला अग्नी ही अग्नीची स्थिती आहे आणि आमाशयाची स्थिती कशी आहे आमाशयाची स्थिती आमाभिभूत हे सगळे संज्ञा या ग्रंथामधल्या बुहत्रेमधल्या आहेत काही काही ठिकाणी मुद्दा म्हणून संज्ञा जास्त अपिलिंग ज्या वाटल्या त्या हृदयात सुद्धा घेतलेल्या आहेत त्या कारण आपल्याला आता विषय समजणे अत्यंत आवश्यक आहे आमाभिभूत कोष्ट अभिभूत म्हणजे पराभूत डिफिटेड म्हणजे आमाशय म्हणजे कोण सुद्धा विशेषतः आमाशय हे कसं आहे तरुण ज्वरामध्ये त्याचा पराभव हा आमाने केला आहे म्हणजे आमाशयाला आमानी व्यापला आहे त्यामुळे अग्नि हा झाकला गेला आहे आमा आमाची उपस्थिती आहे अशा कंडिशन मध्ये काय आहे की औषध पचवण्याचे सुद्धा हे आमच्या नाही आणि इन केस जर आ, आ, जर औषध आपण मोहात बळी पडलो आणि जर आपण तो गुन्हा केला तर त्याने के काय होणार आहे औषध न पसल्यामुळे औषध सुद्धा हे आमच होतं आम रूपानेच ते कोष्ठामध्ये राहणार आहे आणि त्यामुळे ते पूर्वीच्याच आमामध्ये अजून भर घालून आमवृद्धीचं भय अधिक वाढणार आहे त्यामुळे जरी आम्हाला इथं पाचन करायचं असेल तरी आम्हाला औषध देऊन पाचन करायला अजिबात स्कोप नाही कारण औषध पचवण्या एवढी सुद्धा क्षमता अग्नीकडे नाही आणि जर ते औषध पचलं नाही तर ते आम बनूनच राहणार राहणारे जे की आधीच्याच आमामध्ये कॉन्ट्रीब्युशन करून संप्राप्तीला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वृद्ध करेल आणि म्हणूनच अग्निबल वृद्धीशिवाय शिवाय पाचन इम्प्लिमेंट करणं शक्य नाही म्हणजे आम्हाला आपण काल ही गोष्ट बघितली होती पाचन म्हणजे नक्की काय तर एखाद्या गोष्टीमध्ये बदल करायचा परिणाम करायचं आणि ते करण्याची क्षमता फक्त आणि फक्त अग्नीकडे असते आणि आमचा अग्नी हा आत्ता पराभूत झालेला आहे त्याला त्याच्याकडे जी आपण रसद पोहोचवायचा प्रयत्न करतोय औषध रूपाने ती सुद्धा पोहोचू शकणार नाही आणि तरी सुद्धा आम्हाला या सगळ्या असून सुद्धा अग्निबल वृद्धी करण्याशिवाय मात्र मार्ग नाही आणि म्हणूनच इथं जे लंघनादी उपक्रम आहेत जे मुख्यतः अत्यंत कमी साधनांमध्ये साध्य करायचा प्रयत्न करतोय त्यांचं मूळ हे या इथं सूत्रामध्ये आहे म्हणून आम्हाला पहिली चिकित्सा काय बघायला लागते लंघन सगळ्यांना फॅक्ट ही माहिती आहे लंघन ही आपण कालही बोलता बोलता बघितली होती की ज्वर हा आमाशोद्भूत व्याधी आणि संतर्पणजन्य व्याधी असल्यामुळे लंघनाने सुरुवात होते हे लघन कसं आहे लगन बुरवणी असं आपण जेव्हा वापरतो तेव्हा लंघनाचा बरेचदा अर्थ हा अधिक व्यापकतेने अपतर्पण असंही घेतला जातो आणि म्हणून आपण लघनामध्ये शोधन रूपी शमन रूपी असे सुद्धा लंघनाचे प्रकार येऊ शकतात ही जाणीव असल्यामुळे टीकाकारिता स्पष्ट करतात की या ठिकाणी या सूत्रामध्ये लंघन या शब्दाचा अर्थ शोधन शमन अशा सर्व लंघन प्रकारांचा अजिबात घेऊ नये लंघन हे इथं केवळ आणि केवळ उपवासरूपी अनशनरूपी आहे हे लक्षात ठेवायचं हा पहिला महत्वाचा मुद्दा लंघन हे कधीपर्यंत करायचं हा एकाल प्रश्न आला होता त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे की सम्यक लंघित लक्षण दिशेपर्यंत खर तर करायला पाहिजे हे सामान्य सूत्र आहे चरक सूत्रस्थान लंघन ब्रहणे नावाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये ही आपल्याला लक्षणं स्पष्टपणे बघायला मिळतात आणि त्यामुळे कोणत्या व्याधीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये लंघन करायचं असेल तर लंघनाने आपल्याला जे अचीव्ह करायचंय साध्य करायचंय हे साध्य झाल्याची ज्याला आपण सम्यक योग म्हणतो त्याची काही लक्षणं ही सुरुवातीलाच सूत्रसामाने दे दिलेली आहेत ती मुळात एकदा बघून घेतली की हा उलगडा होतो पण तरी सुद्धा ज्वरामध्ये लंघन करायचं आहे तर आम्हाला कोणत्या विशेष गोष्टींच ऑब्झर्वेशन करायला लागतं का तर ते त्यांनी सांगून ठेवलं आहे आदोष पाचनात लंगन आपण सुरुवात का केली होती लंगन हा पाचन उपक्रमातला पहिला उपक्रम आहे जोपर्यंत दोषांचं पचन होत नाही तोपर्यंत आम्हाला लंघन करत राहायला लागेल ज्वरामध्ये आणि लंघनाचा पर्पज का इथं तर जाठराग्नीवरील आवरण दूर होईपर्यंत म्हणजे आपण जे मगाशी बघितलं की लंघन म्हणजे अग्निला दिलेली विश्रांती आहे त्या विश्रांतीच्या काळामध्ये अग्नी काय करत तर अग्नी शांत बसत नाही अग्नी स्वतः होऊन त्याच्यावर जे काही दोषांचं आवरण आलेलं आहे पांगून घातलं गेलेलं आहे त्याच्यावरून स्वतःला वेगळं करायचा प्रयत्न करतो कशाद्वारे त्या दोषांच्या पाचनाद्वारे त्यामुळे हा आपण अग्नीला दिलेला अवधी आहे आता आपण कालच बघितलं होतं की लंगन हे इतकं पण ताणू नये तुटेपर्यंत पण ताणू नये की बलक्षय व्हायला लागेल प्राणांचं बलकम व्हायला लागेल आणि म्हणून हे जे त्या मार्क टाकलाय कंडिशन अप्लाय ती कंडिशन काय आहे तर प्राण आणि बल यांच्या प्राण किंवा बल ह्या संज्ञा खूप जवळच्या आहेत त्यांच्या अविरोधी अशा प्रकारचं लंघन पाहिजे आता ओळखायचं कस तर लंघनामुळे जर लंघनामुळे धातुक्षय व्हायला लागला बलक्षय व्हायला लागला तर तो एका दिवसामध्ये होणार नसतो हे क्लिनिकली खूप लॉजिकल असत ते ग्रॅज्युअली दुर्बलता येण्यात जाणारे म्हणजे तुम्ही सलग काही दिवस लंघन देत राहिलात आणि तरी सुद्धा लाघव येण्याच्या ऐवजी दौर्बल्य वाढत गेलं वाढत जात असेल तर याचा अर्थ की आपलं लघन हे चुकीच्या प्रकारे किंवा जास्त प्रमाणात दिलं जात आहे त्याच्या वेळेस आपल्याला बलरक्षणार्थ प्रयत्न करायला लागतात मागे अं अशा तीन शब्द ऐकले होते हे शब्द अं वैद्य परंपरेतनं आलेले आहेत मुख्यतः हे एकदा फक्त थोड्या वेळात तुम्हाला इन शॉर्ट सांगतो की दौर्बल्य हे तीन गोष्टींमुळे आपल्याला व्यवहारात बघायला मिळतं दोषांमुळे धातूंच्या धातूंच्या ठाई विकृती आल्यामुळे आणि आमामुळे म्हणजेच काय तुम्ही जर सा, सा, सामाध्याची लक्षण बघितलीत स्रोतोरोध बलभ्रंश गौरवानिल मूळता आलस्यापक्तीनिष्ठी व मला संगारुची क्रमहा अष्टांगृत सूत्रस्थानामध्ये सूत्र येते तर स्रोतोरोद बलभ्रंश बलभ्रंश बल मोठ्या प्रमाणात कमी होणे हे आमवृद्धीमुळे पण दिसत बल वाढल्यामुळे दोषांचं जर बल शरीरामध्ये वाढलं तरी दौर्बल्य दिसतं आणि धातूंचा क्षय झाला तरी दौर्बल्य दिसत आणि आम्हाला क्लिनिकली हे डिफरन्शियट करणं खूप आवश्यक असतं की रुग्ण हा याच्यामध्ये कधी बसतोय ज्वरामध्ये आम ज्वरामध्ये मॅक्सिमम वेळा रुग्ण हा आम आणि दोषांमुळे दुर्बल झालेला असतो आणि त्यामुळे लंघनानी लाघव येतं आणि काही अंशी बलवृद्धी पण व्हायला लागते तर जर होत नसेल तर याचा अर्थ की आपलं लंघन करायला चुकतंय आणि म्हणून लंघन हे प्राण किंवा बल अविरोधी पाहिजे जर लंघन आपण करत जात असू आणि लाघवाच्या ऐवजी असेल तर याचा अर्थ की लंघन हे धातू दौर्बल्याकडे घेऊन चाललंय समजून घ्यावं आणि लंगन थांबवून अन्य काहीतरी उपक्रमांचा आश्रय घ्यावा असं यातन ध्वनित करायला हरकत नाही आता लंघन आणि याचीव काय होतं दोन मुख्य गोष्टी याचीव होतात पुन्हा सांगतोय दोष क्षय होतो जो अग्नीला अवधी मिळालेला आहे त्याच्यामध्ये दोषांचा क्षय होतो अग्नीवरच पांघरुण हे दूर व्हायला लागतं आणि त्यामुळे अग्निलाच बल मिळायला सुरुवात होते आणि तो अजून संदुक्षित व्हायला लागतो सिच्युएशन दोषांचा क्षय होतोय तो झाल्यामुळे अग्नीचं बल वाढतंय ते वाढल्यामुळे अजून दोषांचा क्षय होणार आहे सो हा आपला फायद्याचा सौदा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या दोन घटना घडल्यामुळे आमच्या पदरी फळ काय पडतं एक तर क्षुधा वीजवरत्व आणि लघुत्व या तीन गोष्टी ग्रंथकऱ्यांनी सांगितलेल्या आहेत खूप महत्वाचे आहेत क्षुधा क्षुधबोध होतो विजवरत्व ज्वराची जी लक्षणं आहेत त्यांचा क्षय व्हायला लागतो आणि लघुत्व लघुत्व आणि लंगन आहे सगळ्यांना माहितीये की भ्रुहण करणारं हे भ्रुहण असतं लंगन लाघव आणणार हे लंगन असतं त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा लाघव पण दिसायला लागेल तेव्हा लंगनाचं फळ हे पदरी पडायला लागलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून लंगराचं मुख्य कार्य हे कुठलं होतं असं आपण म्हणू शकतो तर आमाशय आणि जाठराग्नीवर त्यामुळे दोषांचा जो मुख्य क्षय होतो हा मुख्यत्वे करून आमाशयाच्या ठिकाणी होतो अशा दोषांचा क्षय मुख्य सुरुवातीला होतो की ज्यांचं आवरण जाठ्या अग्नीवर आलेलं आहे त्यामुळे ऍट द एंड ऑफ लंगन आपल्या पदरी काय काय पडलंय तर या सर्व गोष्टी आपल्या पदरी पडलेल्या आहेत असं व्हिज्युअलाइज करायला हरकत नाही आता पुढचा मुद्दा स्वेदन चिकित्सा आता स्वेदन चिकित्साची पण वेगळी काय अवस्था आहे का हे बघायचा आपण प्रयत्न करूयात स्वेदन नक्की कसं करायचं काय अपेक्षित आहे हे खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये ही अवस्था ही मुख्यतः हृदय चिकित्सा स्थानामध्ये खूप सोप्या प्रकारे आणि स्पष्ट प्रकारे आलेली आहे म्हणून मी ते सूत्र आपलं मुख्य चरक असून सुद्धा हे आपल्या उप ज्ञानाच्या उपभ्रहणासाठी वापरलेलं आहे अवस्था काय सांगितलेली आहे अष्टांग अष्टांगृदयानी स उदरद पी नस श्वासे जंगा परवास्थी शूलिनी वातश्रेष्णात्मक स्वेद हा प्रशस्त हा जेव्हा ज्वरामध्ये आम्हाला मुख्यत्वे करून वरील लक्षणांचा प्रादुर्भाव दिसतो कोणकोणती लक्षणं आहेत ज्वरासोबत उदरद पीनस श्वास आणि जंगा पर्व अस्थी यांच्या ठिकाणी शूल उत्पत्ती अशा अवस्थेमध्ये स्वेदन चिकित्सा ही म्हणजे आपण जे पहिल्यांदा बघितलं होतं की यथा अवस्था हिची प्रतिज्ञा आहे की तुम्ही त्या त्या अवस्थेपुरतो तो तो उपक्रम डायरेक्ट निवडू शकता समजा तुम्हाला तुमच्याकडे ही अवस्था यासारखी घेऊन अवस्था घेऊन आला तर तुम्हाला उपक्रम हे निवडायची गरज पडणार आहे हे याच्यातनं स्पष्टपणे कळतं पण हा स्वेदन उपक्रम हा एक्झिक्यूट कसा करायचा याच्यामध्ये त्यापूर्वी दोन गोष्टी पाहू अं त्या मधला मुद्दा आहे की ह्या स्वेदन उपक्रमाने पदरी काय पडतं हा स्वेदन उपक्रम केल्यानंतर अग्ने हे पाटवम असा शब्द छान वापरलेला आहे आता पाटव पटुत्व नैपुण्य एक्सलन्स असा शब्दाचा अर्थ होतो मुळात लघनाच्या अवस्थेमध्ये काय होतं हा पूर्ण झोपला होता तो त्याच्यामध्ये दुगदुगी आता वाढायला लागलेली आहे स्वेदन उपक्रम करताना काय असणार आहे अग्नि दुगदुगी वाढलेली आहे त्याला मला आता दीप्त तर करायचंय म्हणजे बेटर करायचे पूर्वीपेक्षा आणि म्हणून त्यांनी शब्द खूप छान वापरलाय पाटवम अग्नीचं बल हे पूर्वीपेक्षा अधिक स्वेदनामुळे वापरलं जातं स्वेदन उपक्रम स्वेदन कर्म हे कोणत्या गुणामुळे होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उष्ण गुणामुळे आणि म्हणून उष्ण उष्ण स्वेदन कर्म होत असेल तर अग्नीचं बल सुद्धा वाढायला अगदी हरकत नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा स्वेद मूत्र शकृत वात यांचं प्रवर्तन कारण उष्ण गुण हा शरीरामध्ये जिकडकडे विबंध असेल स्तंभ असेल त्याचा नाश करून दोषांना मला गतिशील करतो आणि म्हणून आपण जे मुद्दे बघितले होते की तरुण ज्वरामध्ये काय असतं स्रोत विबंध असतो आणि त्यामुळे आपण बघितलं होतं काल की अस्वेद नावाचं लक्षण हे बघायला मिळतं स्वेद व स्त्रोत हो विबंध असल्यामुळे आम्हाला तिकडं अ अस्वेद हे लक्षण कॉमनली बघायला मिळतं आणि म्हणूनच स्वेदन उपक्रम केला तर स्वेद मूत्र शकृत हे जे मल आहेत आणि अधोवात हे जे आहे यांचं प्रवर्तन होतं यांचं प्रवर्तन झाल्यामुळे दोष जे बाहेर पडू इच्छित आहेत त्यांना सुद्धा बाहेर पडायला मार्ग मिळतात आणि ते बाहेर पडले तर संप्राप्ती भंग ही सहजपणे होऊ शकते आता परत मुख्य जो प्रश्न आहे तो प्रश्न की हे एक्झिक्यूट कसं करायचं आपण काय नाडी शेत बास्पेध पिंड शेत करणार का याच्यामध्ये मुळीच नाही सगळ्यात नेहमीचा उपक्रम हा आपल्याकडनं पूर्वापार होत आलेला आहे अन्न होत आलेला आहे तो म्हणजे ग्रुप प्रावरण ग्रुप प्रावरण जाड पांघरून घेणं एखादं अं ब्लँकेट घेणं ते घेतलं की चांगला एकदम दरदरून घाम फुटतो रुग्ण म्हणतो की मी ओला चिंब झालो ओला चिंब झालो एकदम अंगाला लाघव आलं त्यानंतर माझा ज्वर निघून गेला आणि त्याच्यानंतर मग परत माझा ज्वरागम झाला नाही अशा प्रकारचे किस्से आपण खूपदा ऐकलेले असतात हा त्यातला एक आस्पेक्ट आहे पण ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा काही अधिक टूल्स साधनं ही ग्रंथामध्ये आणि टीकेमध्ये आपल्याला वेदनाची बघायला मिळतात त्यातला खूप इंटरेस्टिंग जो रेफरन्स आहे तो हेमाद्रीमध्ये आलेला आहे त्यांनी सांगाय सांगितलंय सिद्धयोग नावाच्या एका मध्यकालीन चिकित्सा ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की वालुका पोटलीचा आपण उपयोग करायला हरकत नाही वालुका पोटली जी आपण बरेचदा आम वाटामध्ये चिकित्सा बघितलेली असते त्याचा उल्लेख हा हेमाद्री टीकेमध्ये आम्हाला या सूत्राच्या टीकेमध्ये सिद्धयोग नावाच्या ग्रंथाच्या संदर्भाने बघायला मिळतो ती गोष्ट मुळात वाचायची आहे मी मुद्दाम अतिविस्त टाळण्यासाठी त्यातले बारकावे किंवा ते सूत्र ते इथे उद्धृत केलेले नाही पण एक वेगळी माहिती एक वेगळा अभ्यास म्हणून ही गोष्ट आपण बघायला नक्की हरकत नाही कारण बालुकोटली पण आपण आम्ही वातामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात थांबत असताना पाचनार्थ वापरतो आणि इथं सुद्धा आपलं प्रयोजन तेच आहे त्यामुळे ह्या एका विशिष्ट उपक्रमाचा अभ्यास या अनुषंगाने आपण नक्की करायला पाहिजे पुढचं उष्णोदक पान हे खूप फार इंटरेस्टिंग आणि माझ्या आवडीचा विषय हा हा पुढे आपल्या सेशन मध्ये येणारच आहे डोक्यात फक्त आता उष्णदक पान नावाचा उपक्रम स्वेदन करतो हे फक्त डोक्यात नोंदवून ठेवा आणि जे शेवटचा एक मुद्दा आहे तो म्हणजे यवागुंचा सेवन जो पुढे चिकित्सा उपक्रमात आलेलाच आहे त्याद्वारे सुद्धा स्वेदनाचं एक्झिक्युशन होत असतं म्हणजे बघता बघता आपल्याकडे चार भिन्न भिन्न या उपक्रम एक्झिक्यूट करण्याच्या साधनांच आपल्याकडे लिस्ट ही तयार झाली यातल्या उष्णोदक पान आणि यवागू याबद्दलचं एलॅबोरेशन आपण क्रमशः आपल्या सेशन मध्ये पुढे पाहणार आहोत आता तृष्णा असताना तृष्णा असताना ही एक वेगळी अवस्था ही आपल्याला ग्रंथामध्ये बघायला मिळते आता तुम्हाला जर लक्षात असेल की आपण पहिल्या आपल्या लेक्चरमध्ये संतापारूची तृष्णा व्यथा हा ज्वर प्रभाव आहे असं बघितलं होतं म्हणजे काय तर ज्वरामध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ दोष प्राया आम्हाला संताप हे प्रधान लक्षण बघायला मिळतच पण त्यासोबत अरुची तृष्णा अंगमर्द आणि रुधिव्यथा ही लक्षणं सुद्धा बघायला मिळतात आणि म्हणून चर्काचार्यांनी लंघन आणि स्वेदन झाल्यानंतर मध्येच जर ज्वरित रुग्णाला तृष्ण उत्पन्न झाली तर काय करावं हे सांगितलेलं आहे लक्षात घ्या किती प्रॅक्टिकली महत्वाचा मुद्दा बघा की त्याला बिलकुल माहिती आहे की ज्वर झाल्यानंतर ज्वर प्रभाव मी जेव्हा सांगितलेला आहे पहिल्यांदा तेव्हा तृष्णा हे लक्षण प्रायिक आहे कॉमनली बघायला मिळणार आहे पण ज्वलामध्ये तृष्ण उत्पन्न होणं हे जरा ट्रिकी आहे कारण या तृष्णाला एनकाउंटर करताना मला केवळ नेहमी सारखं थंड पाणी पिऊन चालणार नाहीये कारण जलसेवन केल्यानंतर आमवृद्धी होऊ शकते आमवृद्धी झाल्यानंतर संप्रप्ती वाढू शकते आणि त्याच सोबत मला तृष्णा ही कशामुळे उत्पन्न झालेली आहे हे समजून घेतल्याशिवाय तृष्णा शमन करणे शक्य नाही मग तृष्णा ही ज्वर लक्षण आहे हे म्हटलं तर आम्हाला स्पष्टपणे कळू कळू शकतं काय तर दोषांमुळे विमार्गगमन झालेल्या उष्म्यामुळे आम्हाला तृष्ण बघायला मिळणार आहे संप्राप्ती परत थो थोडेसे आठवायचा प्रयत्न करा की जे दोष आमाशात प्रविष्ट झाले त्यांनी ज्वराच्या संप्राप्तीच्या शेवटी शेवटी काय केलं ते उष्माशह मिश्रीभूय होऊन ते उष्माला स्वतःच्या स्थानासनं निरस्य बाहेर काढून सर्व शरीरामध्ये घेऊन गेले कारण त्यामध्ये काय होतंय शरीर संतापामुळे तृष्णा नावाचं लक्षण हे आम्हाला बघायला मिळणार आहे आणि ही तृष्णा ही आज्ञत्वामुळे उत्पन्न झालेली जरी असली तरी त्याच तृष्णेसोबत हे आपण अजिबात विसरता कामा नाहीये की हा तरुणज्वराची अवस्था आहे आमज्वराची अवस्था आहे आणि म्हणून सामता असल्यामुळे तृष्णशमनासाठी जे शीतोपचार करायला पाहिजे हे आम्हाला इथं अजिबात करता येणार नाही नेहमीचे तृष्णशमनाचे उपाय हे आम्हाला इथं कामी येणार नाही मग आम्हाला काय नक्की करायला पाहिजे इथं सूत्र म्हणून तर जे काही आमदोष पाचन आहे ते त्यासोबत तृष्णाशमन करायला पाहिजे म्हणजे खर तर हे उपक्रम प्रायमाफेसी विरुद्ध आहेत तृष्णाशमन करायचं म्हटलं तर शीत गुण हवा सामदोष पाचन करायचं म्हटलं तर उष्ण गुण पाहिजे मग कसं कर एक्झिट करायचं आणि त्यासोबत गंमत काय की तृष्णाशमन करण्यासाठी जे काही मला पोटात घ्यायला लागेल त्याचं पचन अग्नीकडनं व्हायला लागेल ते अग्निकडनं ज्या पचन झालं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन शरीरामध्ये पुढे होईल ते जर शरीरामध्ये इतर तर, तर पुढे जाऊन तृष्णाशमन होणार आहे म्हणजे आम्हाला इथे उपक्रमात काय काय अपेक्षा आहेत सामदोष पाचन तृष्णाशमन आणि ते सुद्धा लघुतम अशा प्रकारच्या योगाकडनं आणि म्हणून आम्हाला विचार करताना थोडं बायफर्केशन करायला लागतं की कोणत्या दोषांची अभिव्यक्ती तिकडं प्रकोप आम्हाला दिसत आहे याचा विचार करताना वात आणि कफ हे पिक्चर मध्ये असतील तर मला मुळात तृष्ण उत्पन्न करण्यामागे उष्म्याला अग्निस्थानातनं सर्व शरीरामध्ये घेऊन जाण्यामागे करता धर्ता कोण आहेत दोष आहेत त्यापैकी जर वात हे दोष असतील तर त्यांच्या गुणविपरीत म्हणजे शीत गुणविपरीत उष्ण चिकित्सा करायला लागेल मात्र तृष्णा शमन करण्यासाठी मला इकडं शरीरामध्ये इंट्रोडक्शन करायला लागणार आहे आणि म्हणून द्रवगुण सोबत पाहिजे आम्हाला आणि वरचा जो भाग आहे लघुतम पाहिजे ही सुद्धा बाब इथं आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजेच वात किंवा कफ यातलं एक किंवा दोन्ही दोष जर कर्तृत्व असेल त्यांच्याकडे त्यांच्यामुळे ज्वर झाला असेल त्यांच्यामुळे उष्मा ही कोष्टातन बाहेर फेकली गेली असेल आणि तृष्णा असेल तर जोपर्यंत मी या दोषांना लगाम घालत नाही तोपर्यंत तृष्णाच मन खऱ्या अर्थाने चिकित्से दृष्टीने पूर्ण होणार नाही म्हणून वात कफग्न असा उष्ण गुण तृष्णा शमन करण्यासाठी द्रवगुण आणि ह्या दोन्ही सोबत लघुतम अशा प्रकारचे कॉम्बिनेशन असलेला योग मला निवडायला पाहिजे पित्ताच्या बाबतीमध्ये मा मला उष्णाच्या शीत शीतगुण लागेल द्रवत्व तर लागणारच ते आणि ते सुद्धा योग हा लघुतम असायला पाहिजे आणि म्हणून शमन शमनार्थ ग्रंथकारांनी आम्हाला या दोन दोष भिन्नतेनुसार दोन ऑप्शन्स दोन विकल्प दिलेले आहेत ते कशा प्रकारचे आहेत तर पहिल्यांदा वात आणि किंवा कफ अशा प्रकारचं कर्तृत्व असलेलं ज्वार असेल तर उष्णोदक सेवन करण्यास सांगितलेले आहे उष्णोदक म्हणजे काय गरम पाणी का व्यवहारात म्हणतो आज पण तसं फक्त गॅसवर गरम होईपर्यंत गरम केलं किंवा आजकाल तर जे मायक्रोवेव्ह ओव्हन असतात त्याच्यामध्ये फक्त टेम्परेचर जास्त होईपर्यंत गरम पाणी करणं त्याला उष्णोदकही संज्ञा लागू होत नाही उष्णोदक असं मानायला हरकत नाही की तो एक कल्प वळणू काही उष्णदक का म्हणजे काय आपल्या ग्रंथांमध्ये उष्णोदक का म्हणजे काय अपेक्षित आहे फक्त टेम्परेचरला गरम असलेलं पाणी एवढा कमी अर्थ त्याचा अजिबात अपेक्षित नाही मग अर्थ अपेक्षित काय आहे तर पाणी हे आपल्याला उकळायचं आहे आणि क्वाथ्यमान आपल्याला उकळून आटवायचं आहे फक्त पाणी हे आपल्याला उकळून आठवायचं आहे कधीपर्यंत आठवायचं आहे तर प्रायः हा ले ले नसेल तर अर्धावशेष करायचं आहे निम्म शिल्लक ठेवायचं आहे सुद्धा भिन्नता येते अशा प्रकारचे व्हेरिएशन हे आम्हाला पुढच्या पुढच्या ग्रंथांमध्ये -गरन्थ, बघायला मिळतात त्यानुसार त्याचं कारमुखत्व हे बदलत जात पण आता आपण एवढ्या बारकाव्यात जाऊयात नको इथं अपेक्षित काय या अधिकारणामध्ये तर हे गंगाधरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पाणी घ्या त्याला उकळून आठवायचं आहे अर्धशिल्लक होईपर्यंत तर आठवायचं आहे आणि अशा प्रकारचं पाणी हे निम्म शिल्लक राहिल्यानंतर ते जोपर्यंत पिणं एवढं गरम आहे तोपर्यंत ते गरजेप्रमाणे पित राहायचं आहे ह्याला खऱ्या अर्थाने उष्णधक म्हणायचं आहे आता लक्षात घ्या हा सगळा व्याप का करायचा तर पाणी फक्त टेम्परेचरला गरम असणं इतक्यानी पाचन होईल का नाही पण तुम्ही बघा आपण जेवताना कोणती गोष्ट खातो थंड गरम नॉर्मल टेम्परेचरची त्याचं ते टेम्परेचर हे आमाशामध्ये गेल्यामध्ये गेल्यानंतर काही वेळामध्येच हे सगळ्या आहाराचं टेम्परेचर एका विशिष्ट टेम्परेचरला येऊन येणार आहे थंड गोष्टी गरम होईल अति गरम गोष्टी कमी गरम होतील आणि शेवटी सगळ्यांचं तापमान टेम्परेचर क्लासिकल आहे हे एकसारखं होणार आहे मग आम्हाला जे काही तृष्णाशमन करायचं आहे सोबत दोषपाचन पण करायचं आहे हे सगळं अशी होईल का नाही होणार आहे मग वात शमन करायचं असेल तर त्यासाठी मला ह्या पाण्याला या पाण्यामध्ये संस्कार करून त्याला अधिकाधिक लघु करायला लागेल आपण जेव्हा पाणी हे अर्ध आटवून शिल्लक ठेवतो तेव्हा नक्की काय करतो आपण मोठ्या प्रमाणावर अग्निसंस्कार करतो यामुळे होतं काय तर पाण्याला खूप छान प्रकारे लघुत्व येतं आणि पाण्यामध्ये काही अंशी अग्निमहाभूताचं प्रमाण हे वाढत जातं आणि म्हणून अशा प्रकारचं उष्णोदक हे आम्हाला खऱ्या अर्थाने पाचन कफग्न मेदोग्न अशा प्रकारची पुढची पुढची कार्य करण्यामध्ये उपयोगी ठरत आणि म्हणून जिकडं जिकडं आम्हाला दोष पाचनार्थ मग ते अतिसार असेल सर्दी असेल आमात असेल जे जे पुढच्या अवस्था असतील अन्य व्यादींमध्ये तिकडं उष्णोदक अपेक्षित आहे अजीर्ण असेल तिकडे गरम पाणी असं व्यवहार ज्याला म्हणतो हे गरम पाणी कसं असायला पाहिजे तर अशा प्रकारचं अर्ध उकळू उकळून अर्ध शिल्लक ठेवलेलं आणि ते जोपर्यंत पिण्यासारखं गरम आहे तोपर्यंत पिणं हे अपेक्षित आहे हा खूप मोठ्या कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इथं आपण सगळे समजून घेऊयात आता पुढचा पित्तज ह्याच्यामध्ये अजून विशेष सांगितलेलं आहे की मध्योत्थ ज्वर असेल तर तिक्तक श्रुत शीत जल अशा प्रकारचं जल घ्यायला पाहिजे तिक्त का बरं तर बघा आपण मग अशी बघितलं होतं की आम्हाला पित्तामधली जी तृष्णाशमन करण्यासाठी शीत लघुतम आणि द्रव अशी कल्पना करायला पाहिजे शीत आणि लघुतम असं रस कोणता तिक्त आणि द्रवत्व आम्हाला आणायचं असेल तर काय करायला लागेल त्या प्रकारच्या कल्पनेची योजना हो करायला लागेल आणि म्हणून त्यांनी तर काय केलंय बघा उष्णोदकाच्या फार जवळचीच गोष्ट आहे फक्त उष्णोदकामध्ये आम्ही त्याच्यामध्ये कोणतीच वगैरे टाकली नव्हती आम्हाला आता वर्त जे आहे उष्ण उस्न, उष्णोदक हे पित्तामध्ये वापरता येणार नाही आहे तसं कारण आमचं पर्पज सर होणार नाहीये कारण फक्त अग्नि महाभूतचं प्रमाण वाढलं तर ते पित्ताची वृद्धी करायला कारणीभूत ठरेल मग काय करायला लागतं आम्हाला तर आम्हाला तिक्त द्रव्यांचा समावेश करून घ्यायला लागतो आणि म्हणून खालील विधीप्रमाणे आम्हाला ते करून घ्यायचं की तिक्त तिक्तद्रव्य एक भाग जी काय घ्यायची असतील ती सगळी मिळून एक भाग घ्यायची त्याच्या चौसष्ट पट हे जल घ्यायचं आणि आता हे सगळं कॉम्बिनेशन अर्धे शिल्लक राहाय पर्यंत आटवायचं आहे पुन्हा यालाच तुम्ही आम्ही आपापल्या कॉलेजमध्ये मोस्टली सिद्ध जल ह्या कल्पनेनी आपण ही गोष्ट केली असेल किंवा पाणीय किंवा श्रुतशीत अशा भिन्न भिन्न परिभाषा याला वापरायला बघायला मिळतात आणि ता त्यामुळेच या दोन्ही गोष्टी या कंबाईंडली काय अचीव्ह करू शकतात तर अशा प्रकारे संस्कृत जल हे तुम्ही दिलं तर दीपन पाचन या दोन्ही गोष्टी होतात लक्षात ठेवा आम्हाला या सिद्ध जलाकडनं किंवा उष्णतो काय करणं कर्म पण अपेक्षित आहे कारण ह्या अवस्थेचं अधिकरण मुख्य हे पाचन आणि चिकित्सा ही आहे लक्षात ठेवायचंय आणि म्हणून हे सगळे खराडू आम्हाला करायला लागतात की उकळवा अर्ध आठवा वगैरे वगैरे त्यानंतर कर्म व्हायला पाहिजे जे की आपण बघतोय आता की कशा प्रकारे होतं भंग होऊन त्याचप्रमाणे स्रोत विशुद्धी व्हायला पाहिजे हे सगळे परिभाषा ही साक्षात चरकाने सांगितलेली आहे त्यानंतर बल्यकर्म आता हे जरा इंटरेस्टिंग आहे बल्यकर्म हे सगळं अपतर्पण चालू असताना बल्यकर्म कसा होईल तर हे बल्यकर्प तर्पणाने होणार आहे तर्पणा म्हणजे काय तर आपण हा जो द्रवगुण प्रधान असलेला जलमहाभूत हे साक्षात शरीरामध्ये प्रविष्ट करत आहे त्यामुळे शरीराचं तर्पण रूपी बलवर्धन होणार आहे साधं उदाहरण घ्या जेव्हा तुम्ही भर उन्हाळ्यामध्ये बाहेर उन्हाळ्यामध्ये ड्रायव्हिंग करून चालवून जेव्हा घरामध्ये येता तेव्हा काही प्रमाणात दुर्बल झालेलं असतं अशा वेळेस ते दुर्बल्य दूर होण्यासाठी बलवर्धनासाठी आपण पौष्टिक लाडू खातो का किंवा आपण काहीतरी जेवायला बसतो का अजिबात नाही आपण पटकन सरबवत पाणी असं काहीतरी प्यायला जातो आणि सरबत पाणी वगैरे अशा गोष्टी आपण प्यायला प्यायल्या की अक्षरशः क्षणार्धात आपलं तर्पण झालेलं दिसत बलवर्धन झालेलं दिसतं अशा प्रकारचं बलवर्धनाचं काम हे इथं उष्णोदक किंवा शीत जल करणार आहे त्यामुळे ही सुद्धा आस्पेक्ट खूप महत्वाचा आहे आणि पुढचा आस्पेक्ट जो आहे रुची स्वेदकर कर रुचीवर्धनाचं आणि त्याचप्रमाणे स्वेद कर हे कर्म जे मगाशी स्पेशली उष्णोदकाकडून आपल्याला बघायला मिळणार आहे कारण त्याची गरज ही वात किंवा कफ ज्वरामध्ये अधिक असते आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वेदन करण्यासाठी आमच्याकडे जे काही साधनं आहेत टूल्स आहेत यातला अजून एक काय आहे अशा प्रकारे तयार केलेलं उष्णोदक त्याच्यामुळे काय होणार आहे स्रोतसांची विशुद्धी होणार आहे आणि स्वेद प्रवर्तन सुद्धा आणि जर तुम्ही व्यवहारामध्ये रुग्णालय हे करायला सांगितलं रुग्णाने हे केलं तर केवळ या उपक्रमाने सुद्धा बरेचदा रुग्ण चांगल्या प्रकारे घाम फुटतो दर स्वेद प्रवर्तन होत आणि ज्वल निर्गम होतो हे बघायला मिळतं आणि शेवटचा जो भाग आहे तो तर अजूनच फॅन्टास्टिक आहे चर्कने काय शब्द वापरलाय शिव असा प्रकारचं तृष्णाशमनाचे उपाय जे तुम्ही केले तर त्याचं फलस्वरूप म्हणून शिव हा शब्द वापरला शिव म्हणजे काय कल्याणकारक म्हणजे कल्याणकारक म्हणजे की ज्वर नावाच्या संप्राप्तीमध्ये तुमच्या धातूंना कोणती पिढ्या न होता दोष शमन होऊन तुमच्या शरीराची कमीत कमी क्षती होऊन तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडू शकाल सो सर्व कश असा याचा प्रभाव जो आहे हा तो त्या अवस्थेसाठी आणि ज्वरासाठी कल्याणकारक आहे असं यांना ह्याच्यातनं सांगायचं आहे एवढा सगळा मोठा भाग हा केवळ ज्वरामधली तृष्ण काउंटर करायला खर्ची घातला आहे आणि ह्याच्यामधनं आपल्याला आपल्या ग्रंथांचं क्लिनिकल अंडरस्टँडिंग कळत की ज्वारातल्या माणसाला सगळ्यात जास्त त्रास कसला होणार आहे की तृष्णा लागतीये पण नेहमीच पाणी पिता येत नाही कारण ते निषिद्ध आहे आणि त्यामुळे त्याला उपाय म्हणून हे जे काही उपाय हे जे काही दोन उपक्रम सांगितलेले आहेत हे किती फिट बसतात हे याच्यातनं आम्हाला स्पष्टपणे दिसतं हे एक्सप्लेन केलं ग्रंथकारांनी आणि त्याचाच भाग म्हणून पुढे जो काही पित्तच्या ज्वरामध्ये टिक्त द्रव्याने सिद्ध घ्यायला सांगितलेलं आहे त्याचं उदाहरण काय सांगितलंय तुमच्यामध्ये अत्यंत ओळखीचं असं षडंगोदक सांगितलेलं आहे काय आहे षडंगोदक मुस्ता परपट उशीर चंदन उदिच नागर ही सगळी द्रव्य आता आपण तयार कसं करणार ही सगळी द्रव्य म्हणून एक भाग याच्या चौसष्ट भाग पाणी घ्यायचं हे निम्म आटवायचं म्हणजे आमच्या पदरी बत्तीस भाग पाणी शिल्लक राहील ऑबवियसली ते गाळून घ्यायचं आणि मग ते आम्ही तिक्त द्रव्याने सिद्ध जल म्हणून वापरायचं असा योग हा तुम्हाला मला अगदी माहिती असलेला आहे याला षडंग पाणीय किंवा षडंगोदक असं म्हणतात आता याची फलश्रुती काय सांगितलेली आहे बघा विशिष्ट आहे पिपासा ज्वर शांत ये पिपासा असताना मुख्यतः ज्वरशमनाचं काम करण्यासाठी हे षडंगोदक सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय येतो मुस्ता परपट उशीर चंदन उदिच्छ उदिच्छ हा ग्रंथांनी उशीराचा एक भेद म्हणून सांगितलेला आहे ही पहिली पाच द्रव्य ही खूप अत्यंत चांगल्या प्रकारे शीतवीर्याची तिक्तरसाची ही आहेत आणि त्यामुळे सर्व ही लक्षणं सॉरी हे सर्व ही द्रव्य ही दाहशमन तृष्णाशमन ही निश्चित करणार आहेत आता जर ह्या षडंगोदकाची अवस्था ही पित्ताची असेल तर ह्याच्यामध्ये शुंठी अली कुठून सहावं द्रव्य शुंठी ही त्या अर्थाने तिक्तरस प्रधान असलेले द्रव्य अजिबात नाही त्याचा प्रधान रस कटू आहे

हाँ. ओके।, ओके सर, तर आपण तो भाग बघत होतो की शुंठी ही जर का सांगितली असेल तर शुंठी ही अतिक्त म्हणजे बाकी द्रव्यांप्रमाणे तिक्तर असं प्रधान नसून सुद्धा आमाशय दृष्टिकारक ज्वरहितत्वात ज्वर हा आमाशयाच्या दृष्टीमुळे होत असल्यामुळे शुंठी ही आम्हाला इथं उपयोगी आहे म्हणजे त्यांनी इथं मूळ व्याधी संप्राप्तीकडे दुर्लक्ष केलेलं नाही म्हणजे शुंठीचा वापर कसा करून घेतलेला आहे शुंठीतला नक्की त्यांनी काय धर्म वापरून घेतलेला आहे तर शुंठी ही आमाशय गामित्व असलेलं द्रव्य आहे आणि त्यामुळे आम्हाला या टीकेतनं काय कळतं जर आम्हाला पहिल्यांदा माहिती नसेल की असं काही शुंटीचं गामित्व आहे तर ती गोष्ट पहिल्यांदा आम्हाला कळते की शुंठी ही, ही ज्वरामध्ये हितकारक का आहे कारण तिचं गामित्व आमाशयावर आहे ती आम विशेषतः आ... गामित्व म्हणजे काय ना की ही संकल्पना बरेच पैकी आपल्याला माहिती असेल पण तरी एकदा अगदी थोडक्यात सांगतो की विशिष्ट द्रव्य हे शरीराच्या विशिष्ट भागावर अधिक प्रकर्षाने अधिक चांगल्या प्रकारे काम करतं त्याला आपण गामित्व म्हणतो आणि शुंठी ही मुख्यत्वे करून आमाशयावर काम करते आणि ज्वराचं मूल स्थान सुद्धा आमाशय असल्यामुळे आम्हाला षडंगोधक हे फक्त तहान भागवण्यासाठी द्यायचं नाहीये आम्हाला पिपाचा ज्वर दोघांना शांत करण्यासाठी द्यायचा आहे आणि म्हणून जर ज्वरा ज्वराच्या मुळाशी घाव घालायचा असेल तर मला या सर्व द्रव्यांना आमाशय गामित्व देऊन आमाशयस्थ दोषांचं पाचन करणारा सुद्धा कोणतरी द्रव्य पाहिजे ते शुंठी आहे मात्र शुंठी उष्ण असल्यामुळे तिथं त्याचा वन सिक्स्थ एवढाच फक्त इथं त्यांनी क्वांटिटी घेतलेली आहे आणि तेवढी क्वांटिटी इथं आम्हाला गामित्वासाठी पुरणार आहे हे इथं आम्ही समजून घ्यायला पाहिजे पुढचा भाग काय तर शुंठी हे इथं काही अंशी स्वेदनाचं सुद्धा काम करणार आहे जे की आम्हाला ज्वरसंप्राप्ती भंग करण्यासाठी आवश्यक असत आणि म्हणून इथं खऱ्या अर्थाने शुंठी हे द्रव्य योगिक आहे पण म्हणून ह्या द्रव्याचा रक्तपित्त चिकित्सेमध्ये अष्टा हृदय काळ हा वियोग करतात म्हणजे काय हाच योग रक्तपित्तामध्ये निशुंठी षडंगोदक या नावाने आलेला आहे म्हणजे काय षडगोदकातली सगळी द्रव्य वजा शुंठी कारण रक्तपित्तामध्ये आम्हाला आमाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाचन शमन करायचं असतं असं आस अजिबात नसतं किंबहुना आमचं मुख्य टार्गेट हे रक्त आहे आणि तद आश्रित पित्त आहे आणि तेव्हा आम्हाला शुंठी मधलं जे काही थोडस सुद्धा औष्ण आहे हे अजिबात नकोय आम्हाला शुंठाई जे असलेलं आमाशे गामित्व आहे त्याची मुख्य गरज इथं नाही आहे आम्हाला आणि म्हणून त्यांनी पिपाशीसाठीच रक्तपित्तातल्या पिपाशीसाठी शुंठी सोडून बाकी सहा पैकी पाच द्रव्य वापरून त्यांनी तिकडं सिद्ध जेलाची योजना करायला सांगितलेली आहे म्हणजे आम्हाला बृहत्रयी जर द्रव्यांचा अभ्यास करायचा असेल तर अशा प्रकारे जर आम्ही अभ्यास करत राहिलो तर आम्हाला आता तुम्ही शुंठीचे जर नुसतं श्लोक तुम्ही आपण घोकत राहिलो दीपवन पाचन लोमन ह्या गोष्टी कर करत राहिलो तर आम्हाला या गोष्टी कधीच कळत नाही ह्या गोष्टींचा अभ्यास आमचा खूप चांगल्या प्रकारे बृहत्रयीचं वारंवार वाचन करत राहिलो तर होतं आणि याच्यासाठी इथं शुंठी हा एक वस्तुपाठ आहे आणि याच अनुषंगाने एक गोष्ट मला सांगायला सांग वाटते की जर इथं षडंगोदकच करायचं होतं तर त्याचा काढा का नाही केला तुम्ही एवढं चौसष्ट पट पाणी बत्तीस पट शिल्लक ठेवा हे करण्याच्या ऐवजी डायरेक्ट जर तुम्ही काढाच दिला असता सहा द्रव्यांचं तर काय बिघडलं असतं तर क्वाथ आणि जल याच्यामध्ये मुख्य फरक काय आहे तर क्वाथ याच्यामध्ये द्रव्यांचं प्रमाण खूप जास्त आहे इथं चौसष्ट पट पाणी आहे तिथं मॅक्सिमम पट पाणी असतं त्यामुळे पाण्यापेक्षा जे काही क्वाथ्य द्रव्य आहेत औषध आहेत त्यांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे क्वाथ हा षडगड पाण्यासारख्या सिद्ध जलांपेक्षा खूप जास्त गुरु होतो आणि एवढे गुरु द्रव्य आता पचवण्याची क्षमता ही आमच्या अग्नीकडे अद्याप आलेली नाही अग्नी हा पूर्वीपेक्षा बरा आहे पण इतका पण बरा नाही की तो काढा पचवू शकेल आणि म्हणून इथं त्यांनी क्वाथाच्या ऐवजी सिद्ध जलाची योजना केली आहे या अनुषंगाने एक संदर्भ आठवला हो तो फक्त तुम्हाला सांगतो की उषोधक हे जे काही पूर्वी आपण बघितलं ग्रंथकारांनी टीकाकारांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की अग्नी नष्ट झाला अग्नि आपल्या हाताबाहेर गेला आहे तो एवढा मंद झालेला आहे की नष्ट प्राय आहे की त्याला पुन्हा दीप्त करणं हे आता अशक्य प्राय आहे हे कशावर समजून घ्यायचं तर आपण अग्नि बलम जरण परीक्षेत असं आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अग्नीचं बल कसं समजून घ्यायचं की अग्नीच जरणाचं कार्य कसं होत आहे हे आम्हाला बघायला लागतं आणि जेव्हा अग्नी हा सगळ्यात लघुतम पदार्थ सुद्धा पचवू शकणार नाही तेव्हा आपण अग्नी हा ऑलमोस्ट नष्ट झालेला आहे असं त्याला म्हणणार आणि आपल्या सर्व आहार आणि पानद्रव्यांमधलं लघुत्तम द्रव्य कोणतं खऱ्या अर्थाने तर ग्रंथकार म्हणतात कि ते म्हणजे उष्णोदक लक्षात घ्या थोडासा मी एक दोन मिनटाचा इथे थोडस एलॅबोरेशन करतो की आपण पांचभोवती आहारच सेवन करत असतो पण त्यामध्ये सुद्धा आपण हे विसरता कामा नये की पृथ्वी प्रधान द्रव्यांचं आपण भक्ष्य लेय किंवा अदन करत असतो म्हणजे पोळी भात तुम्ही कोशिंबीर वाटते त्या गोष्टी घ्या कन्सिस्टन्सी वाईज ते पार्थिव असतात कारण आपण पार्थिव लोकांमध्ये राहत असतो हा संदर्भ तर्कसंग्रहामध्ये आलेला आहे आणि म्हणून आपला आहार विशेष हा सर्व पृथ्वी आधिक्य महाभूत आधिक्यामध्ये असतो जे आपण पानविशेष करतो ते सगळं जलमहाभूत प्रधान असत आणि इकडं आपला आहार आणि पान याच स्पेक्ट्रम संपून जातो आपण आपल्या व्यवहारामध्ये महाभूत प्रधान वायू महाभूत प्रधान आकाश महाभूत प्रधान अशा कोणत्याही गोष्टींच सेवन हे मुखाद्वारे करत नाही कन्सिस्टन्सी व्हायचं त्यामुळे पार्थिव गोष्टी खातो आणि आप्य गोष्टी पितो आणि त्यातल्या मग नुसार त्यातल्या महाभूतांचे जे काही गणित आहेत ती पुढे बदलत जातात पण आपण जर आणि आप्य गोष्टींमध्ये बघायचा प्रयत्न केला तर पृथ्वीपेक्षा आप हे लघु आहे आणि ह्या आप ह्या जराला सुद्धा आम्ही अधिकाधिक लघु कधी करू शकतो आम्ही त्याच्यामध्ये महाभूताचा अंशातली वृद्धी करू शकतो प्रस्थापित करू शकतो त्यासाठी काय करायला लागेल आम्हाला आधी बघितल्याप्रमाणे आम्हाला त्याच्यामध्ये अग्नि स्थापित करण्यासाठी उगळायला लागेल अधिक काळ उकडायला लागेल त्यामुळे जेवढं अधिक आम्ही त्याला ते अटवू तेवढं त्याच्यामधलं आग्नेयत्व वाढणार आहे आणि त्याच्यातलं लघुत्व वाढणार आहे आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की एक षष्ठांश एक अष्टमांश जर आपण पाणी आटवलं तर ते अत्यंत उत्तम कफग्न मेदोग्न अशा प्रकारे काम करत आणि जर ते, ते सुद्धा आमच्या अग्नीला पचवता येत नसेल की जी सगळ्यात लघुत्तम गोष्ट माणसासाठी एक्झिस्ट करते ती सुद्धा जर आमच्या अग्नीला पचवता येत नसेल तर तो अग्नि आता नष्ट म्हणायला हरकत नाही ही संकल्पना मी म्हटलं की माझी संकल्पना संकल ही खूप मला अपील झालेली आवडलेली संकल्पना आहे म्हणून थोडीशी जास्त इथं मी ती ताणली सगळ्यांना ही गोष्ट कळली असेल असं गृहित धरून आपण पुढे जाऊयात आता मुळात सूत्रात न आलेली पण ज्वराच्या अवस्थेमध्ये अत्यंत महत्वाची अशी वमनाची अवस्था इथे सांगितलेली आहे हे वमन कशा प्रकारचं आहे तर ज्याला व्यवहारात आपण मंडळी सद्य वमन म्हणतो अशा प्रकारची अवस्था आहे ही अवस्था, अवस्था काय आहे कधी बघायला मिळते आम्हाला आता गमत कशी आहे दोषांची अवस्था बघण्यासाठी आम्हाला हे परत आठवायला पाहिजे की आम्ही काय बघतोय तरुण आणि सामज्वर अशा प्रकारचे बघतोय त्यामुळे दोष कसे असणार आहेत दोष सामच असणार आहेत अजूनपर्यंत निरामत आलेले नाहीये म्हणजे सामदोषांमधलीही वमनाची अवस्था आहे आता सामदोषामध्ये वमन कसं काय देणार सामदोषामध्ये तर वमन निषिद्ध आहे हे बेसिक प्रिन्सिपल झालं मग ह्याला काय अपवाद आहे का, का? सामदोष नक्की कुठले हे आपण या अनुषंगाने बघायचा प्रयत्न करूयात त्यातला पहिला मुद्दा काय तर दोष हे कफप्रधान असायला हवेत त्यामुळे वातप्रधान किंवा केवळ पित्तप्रधान अवस्थेमध्ये आम्हाला वमन देऊन चालणार नाही दोष प्राधान्य कफाच पाहिजे दोष हे स्वतःहून उत्कृष्ट हवेत दोष हे स्वतःहून उत्कृष्ट हवेत हा इथं महत्वाचा मुद्दा आहे उत्कृष्ट म्हणजे काय तर बहिरप्रवृत्ती उन्मुख म्हणजे बाहेर पडण्यास इच्छुक आता इथं वमन आहे म्हणजे काय तर, का तर यथास जवळच्या मार्गातन बाहेर पडण्यास इच्छुक जवळचा मार्ग कोणता आहे ऑब्व्हियसली मुखमार्ग मार्गाने म्हणूनच मुखमार्गाने बाहेर पडायला इच्छुक अशा प्रकारचे ज्वर दोष हे आम्हाला इथे लागतात आणि ऑबवियसली ते दोष कसे पाहिजेत आमाशयामध्ये उपस्थित पाहिजेत आणि ते दोष असे पाहिजेत की ज्यांनी ज्वर संप्राप्ती ही सुरू ठेवलेली आहे आता यातलं प्रधान आमाशय स्थिती वगैरे गोष्टी ह्या ऑब्वियस आहेत पण हा प्रश्न अगदी पडू शकतो तुमच्या माझ्यासारख्या वैद्याला की दोष उत्कृष्ट अवस्थेमध्ये आहेत हे आम्ही कशा कोणत्या लक्षणांवर समजून घ्यायचं याचं सोल्युशन आपल्याला अष्टांग हृदय स्पष्टपणे देतात कंसामध्ये घातले सूत्रमुन कारण हे अष्टांगृदयातलं आहे सोपं आहे म्हणून मी तिकडून आहे तसं उचललं की खालील लक्षणांद्वारे हे आम्हाला कळायला मदत होते की दोष उत्कृष्ट अवस्थेमध्ये आहेत आणि केवळ ज्वरामध्ये नाही तर ज्वर सोडून अन्य कोणत्याही ठिकाणी दोषांचा उत्कलेश जाणून घ्यायचा असेल मुख्यतः आमाशयस्थ दोषांचा ऊर्ध्व उत्क्लेश जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला या सर्व लक्षणांची मदत होते ही कोणकोणती लक्षणं आहेत प्रसेक अन्नद्वेष कास आणि विसूचिका या प्रिंटिंग मिस्टेक आहे विसूचिका आहे ते ती मुळात संज्ञा विसूचिका अशी आहे आता खरं तर ही सौ या सर्व संज्ञा या सर्व लोकांना ठाऊक आहेत या प्रत्येक संज्ञेचं स्पष्टीकरण देण्यावरील अवधी आपल्याकडे नाही पण मी हे नक्की तर तुम्हाला मुद्दामून हा भुंगा सोडायला मला आवडेल की प्रत्येक लक्षणाचं आ, संप्राप्ती थोडी वेगळी आहे रुल्लास प्रसेक इत्यादी लक्षणांमध्ये उत्कलेष्टाती सिव्हिरिटी वेगळी असणार आहे दोषांचं प्रधान वेगळा असणार आहे प्रत्येक वेळेस सर्व लक्षणं दिसतीलच असं नाही आणि म्हणूनच तुमचा आमचा होमवर्क काय तर उल्लास प्रसेक या गोष्टी जर आम्हाला दिसल्या तर त्याच्यामधनं आम्ही काय काय अनुमान काढू शकतो कफ किती प्रमाणात आहे उत्कलेश किती आहे वन प्लस टू प्लस थ्री प्लस

तळटीपण दिलेली आहे आणि त्या मध्ये त्यांनी अरुण दत्त आणि हेमाजरी सोडून अन्य टीकाकरांचं महत्व दिलेलं आहे चंद्राचं वगैरे हे सगळी गोष्ट तुम्ही जर तर तुम्हाला वमन समजून घ्यायला वमनाची अवस्था समजून घ्यायला खूप जबरदस्त मजा येईल आणि हे समजून घेता शेवटी तत्वाबोधो हर्षण आनाम हे जे सांगितलं ना शर्काचार्यांनी ह्याची प्रचिती येते आणि म्हणून हे मुळात समजून घ्यायची गोष्ट आहे पुन्हा आपला आजचा अधिकरण हे वमन नाही म्हणून मी त्यात गोष्टी जात नाहीये पण हे समजून घेण्यासाठी तुम्ही काय काय वाचा हे सांगण्यासाठी मला राहलं गेलं नाही म्हणून मी थोडस इथं विमार्ग झालं माझ्या विषयाचं पुन्हा मुळात विषयाशी येतो की दोष साम असूनही कफप्रधान उत्कृष्ट आमाशयस्थित कर अशा प्रकारचे असतील तर तेव्हा त्यांना इमिजिएटली बाहेर काढणं हे सगळ्यात हितकारक असत आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय महत्वाची आम्ही दोष पाहिले पण हे वमन हे बरेचदा कसं असतं शरीराच्या बलाचा क्षय करणार असतं उलटी काढली की बला दमायला होतं ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे आणि म्हणून रुग्ण हा कसा पाहिजे तर रुग्ण हा वम्य पाहिजे म्हणजे काय वमनाला योग्य वमनार्ह रुग्ण पाहिजे रुग्णाची देहस्थिती वमन बेर करू शकेल सहन करू शकेल अशी पाहिजे आणि म्हणून ती काय म्हणतात की गर्भिणी बाल वृद्ध अशा लोकांमध्ये ह्या गोष्टीला आपण फाटा दिला पाहिजे म्हणजे वमन करायला गेलो पण रुग्णाचं एवढं कमी करून टाकलं की रुग्ण हा रुग्णामध्ये प्राणभाव उत्पन्न झाला असं आम्हाला कोण चालणार नाही पण म्हणून आम्हाला कोणते शोधन करताना सर्वच उपक्रमांमध्ये पण शोधनं करताना मुख्यत आम्हाला व्याधी आणि बल बघायला लागतं त्याचबरोबर चाललेली आम्हाला रुग्ण बल सुद्धा बघायला लागतं आणि त्या दोघांची हो बेरीजी करून आम्हाला निर्णय घ्यायला लागतो की शोधन करायचं आहे किंवा नाही आणि वमन करायचं नाहीये कधी हे सुद्धा म्हणजे व्हेन नॉट टू डू हे सुद्धा मला माहिती पाहिजे आणि म्हणून हे सुद्धा ग्रंथकार आपल्याला स्पष्ट शब्दामध्ये सांगतात कि वमन न करण्याची अवस्था कोणती आहे सर्व देहानुगाहा दोष कसे असतील तर सर्व देहानुगा हे कोणाचे विपरीत आहे बरोबर आम्हाय स्थितीच्या विपरीत आहे बरोबर की नाही मग सामाशयामध्ये असतील जर इतर नसतील तर, तर काय अडचणीची गोष्ट नाही तुम्ही त्याला तोंडात वाटे बाहेर काढा पण सामदोष हे जर सर्व देहानुग असतील तर मात्र त्यांना वमन देऊन अजिबात चालणार नाही त्याचप्रमाणे सामदोष हे धातुस्त असतील धातूंमध्ये बसलेले असतील ऑबवियसली तरी सुद्धा आम्हाला वमन देऊन चालणार नाही का हे सगळी अवस्था कशी आहे अ सुनिर्हरा हा निर्हरा म्हणजे बाहेर काढण्यास योग्य सु म्हणजे सहजपणे अ म्हणजे निषेध किंवा नाही म्हणजेच काय तर अशी अवस्था असेल तर दोषांना बाहेर काढण्याची अवस्था ही नाही म्हणूनच साम दोषामध्ये जर दोष फक्त आमाशयामध्ये असतील तर बिंदास बाहेर काढा उत्कृष्ट ऑब्विसली उत, उत, उत्कृष्ट वगैरे आहे की नाही बघायला पाहिजे पण आमाशयामध्ये असेल तर साम असूनही तुम्ही त्यांना बाहेर काढू शकता पण जर दोष हे साम आहेत आणि सर्व देहामध्ये धातूंमध्ये आश्रित झालेले असतील तर मात्र तिकडं तुम्हाला वमन देता येणार नाही म्हणून हे अवस्था सामता असूनही कोणती आहे हे या टप्प्याकडे जाऊयात येवू तिक्तर असंघित आणि सम्यक वमित किंवा म्हणजे आतापर्यंत जे लंघनम शेदरम कालो ह्याच्यामधला कालाचा मी मुद्दाम बाग हा थोडा नंतर ठेवलाय जो जरी या क्रमामध्ये येत असला तरी आपण बाकी उपक्रम बघितले की तुम्हाला काल गोश्टे थी, गोश्टे थी, हे नक्की काय गोष्ट ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल यवागु अडीची अवस्था विशेष कोणती आहे यवागुण तिक्त कर हे मुद्दाहून मी इथं एका मध्ये घेतलेले आहेत हे का घेतलेले आहेत हे मी स्लाइड समजा समजा तुम्हाला कळत जाईल तर मुख्यतः आतापर्यंत काय केलंय आपण योग्य प्रकारे लंघन करून घेतलंय किंवा योग्य प्रकारे वमन करून घेतलेलं आहे असं केल्यानंतर आता आमच्याकडे काय अवस्था शिल्लक आहे आमच्या पद्धती काय पडलेलं आहे एकतर आमाशयगत दोषांचा क्षय झालेला आहे आपण लंघनामध्ये पण बघितलं होतं की मुख्यतः काम कुठे होणार आहे आमाशय आणि जाठ्या अग्नि वमनामध्ये पण तीच गोष्ट आहे आमाशयातल्या दोषांना आपण खड्डीशी बाहेर काढलं आणि त्यामुळे आमाशयगत दोषांचा क्षय झालेला आहे त्यामुळे ऑब्विसली अग्नीवरचं दोषांचं आवरण दूर झालेलं आहे आणि म्हणून ऑबियसली अग्निबल वृद्धी झालेली आहे म्हणजेच काय तर अग्निच्या क्षमतेमध्ये झालेली आहे म्हणजे अग्नि हे आता लघु अशा प्रकारच्या गोष्टी पचन करू शकेल आणि त्याचप्रमाणे कोष्टामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये निरामता हि निश्चितच आलेली असणार मात्र दॅट नॉट मीन की कोष्ट सोडून अन्यत्र विशेषतः शाखेमध्ये निरामता पूर्णता आली असेलच म्हणजेच काय की अन्यत्र मात्र सामता ही काही अंशी असण्याची शक्यता निश्चित असते हे डोक्यात ठेवायला इथं नक्कीच पाहिजे आणि म्हणून इथ पहिला उपक्रम जो येतो तो म्हणजे औषध सिद्धा यवागू यवागू ही जी गोष्ट सांगितलेली आहे ही ग्रंथकार काय म्हणतात ही कायमच तुम्ही ज्वरामध्ये औषधाने सिद्ध अशा प्रकारच्या यवागूची योजना करायची आहे ती कधी करायची आहे काले योग्य वेळी योग्य वेळ कोणती हो तर काले म्हणजेच अन्न काले अन्न घेण्यास जी योग्य वेळ असेल ती आता ही अन्न घेण्यास योग्य वेळ कोणती हे तुम्हाला जर आपण सगळ्यांना अष्टांग हृदय सूत्र सिलेबसला नक्की असतं त्यातल्या मात्रा शितीय हे अध्यायाच्या शेवटचं सूत्र आहे हे सगळ्यांनी जरूर वाचाय आणि निमित्ताने फक्त भूक लागणं हे अपेक्षित नाही मलविशुद्धी शुद्धोद्गार शुद्ध, शुद्ध अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहेत तर खऱ्या अर्थाने त्याला अन्नकाल म्हणावं आणि त्यामुळे जेव्हा रुग्णास असा अन्नकाल जाणवेल तेव्हाच यवागू सेवन करायचं आहे आणि तिक्तकरस हा दुसरा मुद्दा आता आपण आतापर्यंत बघितलं की आम्हाला काढे कशा आहे हे देशी आम्हाला अजिबात परवानगी नाही मग तिक्तकरस नक्की इंट्रोड्यूस करायचा कसा भेषज प्रयोगाला म्हणजेच भरपूर औषध द्यायला मुख्य भेषज अशा प्रकारची योजना करायला तरुण ज्वरामध्ये परवानगी नाही हे आपण बघितलं आणि तिक्तरस मात्र आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला या दोन उपक्रमांचं कॉम्बिनेशन करायला लागतं ते काय तर अन्न पान संस्कारासाठी तिक्तरसाचा उपयोग हा इथं करून घेतो आणि ह्याला इथं खूप छान शब्द वापरला गंगाधर आणि गौण भेषज म्हणजे आहार आणि पान हे इथं मुख्य आहेत त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात अल्प प्रमाणात अल्पसंस्कारासाठी फक्त तिकतरसाचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि हा तिक्तरसाचा उपयोग आपण षड पाणीयाच्या उदाहरणामध्ये बघितलाच आणि म्हणून थोडक्यात काय तर आम्हाला तिक्तर प्रधान द्रव्यांनी सिद्ध यवागू वापरायला लागते हा या सगळ्या स्लाइडीचा गोशवारा आहे याचा अर्थ इतर औषध वापरू नयेत का असा अजिबात नाही मग दोन अवस्थांमध्ये भिन्नत्व पण आहे का आपण या गोष्टी पुढे पुढे बघूयात त्यांनी यवागूच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे की औषध सिद्धा यवाघू आता इथं यवागू शब्द हा कशाला वापरून घ्यायचा तर यवागू म्हणजे तांदळापासनं म्हणजे ज्याला आपण शाली म्हणतो या शालींपासनं केले जाणारे ज्या पथ्यकल्पना आहेत पेया विलेपी आणि पुढे जाऊन ओदन पर्यंत या सर्वांचा समावेश यवागू नावाच्या परिभाषेमध्ये होतो आणि म्हणून त्यांनी स्पष्टपणे काय सांगितलंय आदित तुम्ही यवागू या, या उपक्रमाची सुरुवात करताना सुरुवात कशापासून करा मंडपूर्वा यवागू वापरा म्हणजे काय ज्याच्यामध्ये मंड हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे काय की तनुत्व द्रवत्व लिक्विडिटी म्हणजे पहिल्यांदा पाणी खूप जास्त प्रमाणात आपण मर्यादा बघतो की पेयामध्ये काय करतो आपण चौदा किंवा सोळा पट पाणी घेतो आणि मग आपण ती पेया शिजवायला घेतो तर तो तुमचा पहिला आहार पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बुद्धीनुसार ज्याप्रमाणे प्रमाणे आपण संसर्ग क्रमामध्ये अग्नी बघून आपण पुढच्या पुढच्या कमी कमी लघु आहार कल्पना कर इंट्रोड्यूस करत जातो त्याचप्रमाणे तांदळाच्या शालीच्या व्यतिरिक्त आहार कल्पना या आपण पुढे पुढे इंट्रड्यूस करू शकतो आणि त्यामुळे यवागूचा अर्थ इथे एवढा मोठा होतो पण ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा की फक्त यवागू देण्याचा अपेक्षित नाही यवागू हिथ कायम औषध सिद्ध पाहिजे का बरं औषध सिद्ध पाहिजे कारण परत आपण जे मूळ सूत्र बघतोय ते काय बघतोय पाचन आणि अविपक्वाना दोषांना ज्वरे आणि म्हणून पाचन चिकित्सा करायची असेल तर केवळ यवागू देऊन उपयोग नाही आम्हाला त्यासोबत ज्वर औषध सुद्धा यथावस्था द्यायला लागतील ही गोष्ट इथं महत्वाची आहे आता हे कधीपर्यंत करायचंय तर आयदर ज्वर मृदू भावात जोपर्यंत ज्वराला मार्दव येत नाही किंवा क्षडहम म्हणजे आपल्याला प्रायः हा परत मी प्रायापराय का म्हणतोय आपण काल काळाचं महत्व बघितलं होतं की जनरली ज्वराचं जर बुक पिक्चर आलं तर सहा दिवसामध्ये आम्हाला यवा गुणी जे अचीव्ह करायचं असतं हे सहा दिवसापर्यंत मॅक्सिमम देऊन सुद्धा पुरत आणि म्हणून आयदर ज्वर मृदू होईपर्यंत किंवा जनरली सहा दिवसापर्यंत ज्वर झाल्यापासनं हे सहा दिवसापर्यंत आम्हाला ह्याची योजना करायला परवानगी असते परवानगी असतेपेक्षा ह्या यवागूची योजना आम्ही इफेक्टिव्हली करू शकतो आता ह्या यवागूच सिलेक्शन ग्रंथकारांनी का केलंय हे चरकाचार्यांनी खूप सुंदर प्रकारे सांगायचा प्रयत्न केलाय हा ह्या स्लाइडचा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे आपण खूप बारकाईने समजून घेऊयात की यवागू नक्की काय काय कामं करते आणि यवागू च इथं एवढं छान वर्णन करण्यामागचं ग्रंथकारांचं प्रयोजन काय आहे की एखादी आहार कल्पना पथ्यकल्पना ही व्याधी संप्राप्ती अख्खीच्या अख्खी व्याधी संप्राप्तीचा भंग करण्यामध्ये सक्षम कशी असते हे समजून घ्या यवागू हे इथं केवळ उदाहरणाचं उदाहरण देखील आहे दा, उदाहरण दाखल आहे पण अशा प्रकारे तुम्ही अन्य व्याधीमध्ये अन्य पथ्यकल्पना समजून घ्यायला हरकत नाही हे त्यांना आपल्याला इथे सांगायचं आहे पहिला मुद्दा काय भेषज संयोगात औषधांचा संयोग असल्यामुळे ही यवागू वात मूत्र पुरुष दोष यांचं अनुलोमन करण्यामध्ये ही श्रेष्ठ ठरते हे कशा कशा प्रकारे होतं याची आपण उदाहरणं की पुढे आपण जेव्हा काही यवागू बघणार आहोत उदाहरण दाखल तेव्हा ती गोष्ट आपण बघणार आहोत हीच यवागू भेषज संयोग आणि लघुत्व या दोन गुणांमुळे अग्निदीपन पण करतं हे कार्य कसं घडतं लक्षात घ्या चित्रक तक अशा प्रकारच्या द्रव्यांमुळे जसं दीपनकारे घडतं अग्निगुण आणि समान गुण वृद्धी होऊन तसं घडणार आहे का तसं घडणार नाहीये तर त्यांनी खूप छान इथं उपमा इव पावक जो अग्नी ज्याला थोडी दुगदुगी यायला लागलेली आहे तो पेटलेला आहे पूर्ण मंदी मंद झालेला आहे का असं अजिबात नाहीये त्याच्यावर आवरण आहे का असा अजिबात नाहीये तो अग्नि हा अल्पबल का होईना त्याची दुग्दुखी का होईना पण आम्हाला डोळ्याला स्पष्टपणे दिसतोय मग आम्हाला काय करायला लागतं त्याच्यामध्ये आम्हाला अग्नीला इंधन द्यायला लागतं समी म्हणजे काय समिधा ज्याप्रमाणे यज्ञामध्ये आम्ही सुरुवातीला अ गवताचे काळे टाकतो मग गोऱ्या टाकतो मग मोठी लाकडं टाकतो त्याचप्रमाणे अग्नीला इंधन म्हणून आम्ही इथं यवागु नावाच्या आहाराची योजना करत आहोत आणि म्हणून आम्ही जर ते योग्य औषध सिद्ध केलं आणि यवागू मुकळल्पनाच मुळात लघु आहे त्याप्रमाणे त्याची योजना केली तर अग्नीच बल हे वाढत जातं वर्धमान होत जात यवागु ही मुळात द्रव आणि उष्ण असं असल्यामुळे यवागुद्वारे स्वेदन कर्म सुद्धा घडतं यवागु ही द्रव असल्यामुळे सर्व शरीरामध्ये पसरते आणि सर्व स्रोतांमध्ये गेल्यानंतर ती ती स्थानी जे काही शेष दोष आहेत त्यांचं विलयन करते आणि त्यामुळे द्रव उष्ण गुणांमुळे आम्हाला स्वेदन सुद्धा यवागूमुळे झालेलं बघायला मिळतं हे स्वेदना उपक्रम हा आपण विशिष्ट औषधांनी जर यवागू सिद्ध केली तर आम्हाला अधिक प्रकर्षाने बघायला मिळतो आणि हे कसं कसं हे पुन्हा आपण जेव्हा पुढचे पुढचे उदाहरणं बघू यवागुंची तेव्हा ही गोष्ट आपल्याला बघायला मिळेल मी पुन्हा तुम्हाला जुना उल्लेख लक्षात आणून देतो की स्वेदन उपक्रमांमध्ये आपण जी चार साधनं बघितली होती तर मी तुम्हाला म्हटलं होतं की यवागू सुद्धा स्वेदन करायला मदत करते हे इथं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पुढे केवळ द्रवत्वामुळे काय करत यवागू तृष्णा तृष्णाशमन पण करते कि छान आहे बघा की, की यवागू ही आहार कल्पना भूकच भागवत नाही तर तहान सुद्धा भागवते कोणत्या कोणामुळे भागवते मागाशी आपण बघितलं द्रवत्वामुळे भागवते त्यानंतर तिच्यातला आहार भावामुळे यवागू ही आहारामुळे प्राण कर आपण बघितलंय मी मगाशी ज्याप्रमाणे तुम्हाला उन्हातनं आपण बाहेर आलेलं बाहेर जाऊन घरी आलो की त्याच्यानंतर पाणी पिल्यानंतर कसं वाटतं याचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे आपल्याला कडकडून भूक लागली असेल तर, खाल तर, तर, वाटा, वाटा। तर आहार खाल्ल्यानंतर आपण पहिले दोन तीन घास घातले तरी सुद्धा आम्हाला बरं वाटतं हायस वाटतं पण त्यानंतर ग्रॅज्युअली आमची बलवृद्धी व्हायला लागते आणि म्हणून अशाच प्रकारे गेवागू हे आहार असल्यामुळे आणि आहार असल्यामुळे आम्हाला सातवे असल्यामुळे शरीराचं बल आणि प्राण हे वाढत जात आणि त्यामुळे संप्रप्ती भंग व्हायला आम्हाला मदत होते यवागू अजून एक यवागूचा गुण कोणता आहे तर तो, तो म्हणजे सर सर म्हणजे काय यवागू ही एका जागी टिकत नाही स्तब्ध होत नाही ही शरीरामध्ये यत्रत्र फिरत राहते आणि त्यामुळे शरीरामध्ये पण जे काही स्तब्ध स्थिर अशा प्रकार दोष संघात असेल तो सुद्धा चलायमान होऊन तो शरीराच्या बाहेर पडायची प्रयत्न करायला लागतो आणि म्हणून दोषांचं गौरव कमी होऊन शरीरामध्ये आम्हाला लागाव सुद्धा बघायला मिळतो आणि ज्वलसात्म्य विशिष्ट आहार कल्पना या विशिष्ट व्याधीसाठी उपयुक्त असतात तुम्ही जर आहार कल्पनांचा उल्लेख जिकडे जिकडे आपल्या सूत्रस्थानामध्ये आहे सुरुवातीच्या अध्यायमध्ये तिकडे तुम्ही बघायला की तुम्ही फॉर एक्झाम्पल युष ही आहार कल्पना बघितली युषामध्ये काय सांगितलेलं आहे की युष ही मुळात आहार कल्पनाच व्रण असलेले कंठाचे अं असलेले त्यांना उपयोगी असते त्यामुळे विशिष्ट आहार कल्पनेच विशिष्ट व्याधीप्रती हे प्रभावानी सातमी भूत सातम्या ती आहार कल्पना सातमी असते आणि त्याच अनुषंगाने यवागु ही आहार कल्पना ज्वरव्याधीसाठी स्वभावत प्रभावत सातमी आहे आणि म्हणून ती ओव्हरऑलच ज्वर संप्राप्तीच्या विपरीत काम करते म्हणून ती ज्वरग्न सुद्धा आहे एवढ्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे यवागु ही ज्वरग्न काम करते संप्राप्ती भंग करते सामावस्थेमध्ये दोषांचं सा पाचन करायला मदत करते एवढं मोठं वर्णन चरकाचार्यांनी फ्रँकली कोणत्या कल्पाचं पण ज्वरात केलेलं नाही हे एवढं म्हणतो तो करतो यावरनं आम्हाला एकूणच कोणत्याही व्याधीमध्ये पथ्यकल्पनेचं महत्व केवढं आहे आणि ते किती किती वेगवेगळ्या अंगलनी कामं करू शकते हे स्पष्टपणे आम्हाला इथं दिसत पुढचा भाग काय तर यवागू करताना पाण्याच्या ऐवजी औषधी किंवा सुदृत जलाचा उपयोग करायला पाहिजे हा मुद्दा इथं महत्वाचा आहे की यवागू करताना मी जे सुरुवात तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की औषध सिद्ध असायला पाहिजे म्हणजे ती नक्की करायची कशी तर ती करताना सुद्धा आपण जेव्हा पेज किंवा भात करायला घेऊ तेव्हा आपण शिजवण्यासाठी पाणी घालतो त्या पाण्याच्या ऐवजी आम्हाला जी आम्ही आता पूर्वी काही वेळापूर्वी सिद्धजल कल्पना बघितली चौसष्टपट पाणीवाली ती कल्पना वापरून पहिल्यांदा आम्हाला या औषधांचं सिद्धजल करून घ्यायचंय श्रुतसिद्ध जल करून घ्यायचं आहे आणि त्या सिद्ध जलाचा उपयोग आम्हाला पाण्याच्या आईवजी भात शिजवायला तांदूळ शिजवायला आम्हाला वापरायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आम्ही कल्पना करतो तेव्हा आम्ही त्याला सिद्ध यवागू म्हणणार आहे आणि हे प्रिन्सिपल हे ज्या ज्या अधिकारामध्ये हे खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की या द्रव्याने सिद्ध यवागू प्या या द्रव्याने सिद्ध, सिद्ध पेज घ्या युष घ्या हे आम्हाला ऑलमोस्ट प्रत्येक चिकित्सा स्थानाच्या अध्यायामध्ये कमी अधिक प्रमाणात बघायला मिळतं त्या ठिकाणी यात नक्कीच संदर्भ डोक्यात ठेवायचा की सिद्ध अन्न करण्यासाठी काय करायचं पाण्याच्या ऐवजी त्या औषधांचं सिद्ध वापरायचं हा मुद्दा इथं नक्की आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे आता आपण काही उदाहरणं बघूयात लाजपेया म्हणजे साळीच्या लाह्या वापरून पेया करायला सांगितलेल्या आहे कोणत्या द्रव्याने सिद्ध पिपळी नागरसिद्ध म्हणजे पेया कशी पाहिजे पिपळी नागरसिद्ध जर तिथे लाजपेय असेल तर त्याची विशिष्ट फलश्रुती काय शुद्धवान पण अल्पाग्नी असतानाही द्यावी मुद्दा म्हणून मी घेतली उत्तम संकल्पना आम्हाला ह्याच्यातनं कळते शुद्धवान पण अल्पाग्नी ही तुम्ही जर अवस्था समून घ्यायचा प्रयत्न करा की क्षुध आहे पण अग्नि अल्पबलाचा आहे हे व्यवहार बघायला मिळतं की नाही वैद्य जर तुम्ही असाल तर तुम्हाला खूप या गोष्टी वारंवार बघायला मिळतात की भूक लागते पण खाल्लं की पोट डब्ब होतं खाल्लेलं पचत नाही कारण क्षुध हा अग्निबल बलज करायचा क्रायटेरियामुळे नाहीच ते मग अशी बघितलं आपण अग्नि जर्णशक्ती अपरीक्षेत त्यामुळे ज्वरामध्ये अशी अवस्था असते का निश्चित असते काय असते की भूक लागतीये पण खाल्लेलं पचत नाहीये जीर्ण होत नाहीये अशा वेळेस आम्हाला अग्नीची जर्णशक्ती वाढवायची असते अशा वेळेस आम्हाला पिप्पली शुंठी सिद्ध यवागू देण्याची अवस्था ही सांगितलेली आहे अशा यवागूंवरनं किंवा अशा कल्पांवरनं आम्ही अजून एक गोष्ट काय करायला पाहिजे निश्चित की द्रव्यांचा अभ्यास आमचा नकळत व्हायला होत जायला पाहिजे याच्याबरोबर आम्हाला काय कळतं की पिंपळी आणि नागर ही द्रव्य अशी आहेत की जी अग्निचे जणशक्ती वाढवतात आणि म्हणून व्यतिरिक्त सुद्धा इतर ठिकाणी जेव्हा आम्हाला ही अवस्था दिसेल तेव्हा आम्ही या दोन द्रव्यांचा वापर करू शकत नाही का हजार टक्के करू शकतो आणि असाच अभ्यास हा प्रत्येक एवागू प्रत्येक सिद्ध जल प्रत्येक सिद्ध क्षीर या ठिकाणी आम्ही निश्चित करू शकतो आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला म्हटलं होतं की ज्वर हा खरं अथांग आहे शिकू तेवढा कमी आहे वाचत जाण्याची गोष्ट आहे आणि म्हणून आपण इथं फक्त काही उदाहरण दाखल गोष्टी बघणार आहोत प्रत्येक पेया या वागू मध्ये मा मला एवढा एलॅबोरेशन करायला आपल्याकडे वेळ नक्कीच नाहीये म्हणून मी फक्त काही निवडक पेया आणि त्याची निवडक वर्णन ही इथं करत आहे पुढची पेया जी आहे ही रक्तशाली वापरून करायला सांगितलेली आहे खूप सोपी आहे पुन्हा गोक्षुर कंटकारी सिद्ध या दोन द्रव्यांनी सिद्ध म्हणजे दोन द्रव्यांचं सिद्ध करायचं त्यांनी तांदूळ हे शिजवायचे त्याची काय सांगितलेली आहे ज्वरा व्याधीमध्ये असताना पार्श्व रुजा बस्ती रुजा किंवा शिरोरुजा असताना तुम्ही गोक्षुर कंटकारे सिद्ध पेया घ्यायला हरकत नाही म्हणजे पुन्हा मगाच्याच लॉजिकनी ज्वरासारख्या व्याधीमध्ये जेव्हा पार्श्व बस्ती शिर या ठिकाणी वात हा प्रतिलोब झाला असेल आणि त्यामुळे जर शूल किंवा रुजे उत्पन्न झालेली असेल तेव्हा गोक्षुर कंटकारी हे कॉम्बिनेशन आम्ही वापरू शकतो आम्हाला पुन्हा काय कळलं तर गोक्षुर कंटकारी हे कॉम्बिनेशनचं कॉम्बिनेशनचं गामित्व कळलं या दोन्ही गोष्टी एकत्र पार्श्व बस्ती शिर या ठिकाणी अधिक चांगलं काम करत असणार आहेत अधिक चांगलं काय काम करत असणार आहेत तर शुलघ्न शमनाचं काम करत असणार म्हणजे आम्हाला पुन्हा काय कळलं तर ह्या द्रव्यांचं अधिक माहिती गामित्व प्रभाव कळलं जे आम्हाला फक्त रसविरे विपाकावर नाही कळू शकत पुढची पेया विदारी गंधादी सिद्ध विदारी गंधादी अशी परिभाषा जेव्हा वारंवार चरक संहितेमध्ये येते तेव्हा त्याचा अर्थ लघुपंचमूल घ्यायचा हे इथं पहिल्यांदा लक्षात ठेवा म्हणजेच काय लघुपंचमूल सिद्ध पेया ही जेव्हा घ्यायची अवस्था काय तर जेव्हा आम्हाला दीपन आणि कर्म हवं असेल तेव्हा आणि ज्वरासोबत कास श्वास हिक्का ही लक्षणं असतील तर लघुपंचमूळ ही सिद्ध पेया घ्यायला हरकत नाही आता मी प्रत्येक वेळेस तुम्हाला द्रव्यांचा अभ्यास कसा कसा करता येईल हे मुद्दाहून फार सांगत नाही तुम्हाला लिंकिंग कळलं असेल की जी फलश्रुती आहे ते त्या द्रव्यात जे काही द्रव्यांचा योग असेल त्याचं मुख्य कार्मकत्व आहे त्याचा प्रभाव आहे लघुपंच मूळ हे आम्हाला का असं श्वास हिक्का या संप्राप्तीचा भंग करण्यासाठी ज्वरामध्ये उपयोगी ठरतील हे इथं आम्ही समजून घ्यायला पाहिजे पुढे मृद्विका पिप्पली मुलं चव्य आमलक शुंठी यांनी सिद्ध जल सॉरी यांनी सिद्ध पेया ही काय काम करेल तर कोष्ठामध्ये विबंध असताना आणि त्यासोबतच रुजा हे लक्षण असताना पुन्हा अधिकरण काय आहे ज्वर आहे त्यामुळे ज्वरामध्ये ज्वरा जेव्हा कोष्ठामध्ये विबंध असेल आणि त्यामुळे पोट दुखणं लक्षण घेऊन रुग्ण येईल तेव्हा आम्ही या द्रव्य संयोगाचा वापर करून सिद्ध पेया त्याला सवेश करायला हरकत नाही पुन्हा बघा या द्रव्यांचा लागतो हे काहीतरी आउट ऑफ द ब्लू पडलेला आहे असं नाहीये पण आम्ही कधी इथपर्यंत विचार करत नाही आम्हाला हे कॉम्बिनेशन विचार करायला भाग पाडतात आणि आम्हाला मदत करतात पुढे नागर आमलक सिद्ध एवढं साधर द्रव्यांनी मात्र घृतभृष्ट आणि सशर्कर म्हणजे थोडक्यात काय तुपाची फोडणी साखर घालून आणि शुंठी आमल सिद्ध अशा प्रकारची यवागू ही कोणत्या ज्वराच्या अवस्थेमध्ये उपयोगी हो येईल जेव्हा स्वेद प्रवर्तन होत नाहीये जेव्हा अनिद्रा आहे आणि त्यासोबत तृष्णा सुद्धा आहे अशा लक्षणांच्या कॉम्बिनेशन मध्ये आम्हाला ही यवागू कामाला येईल अशा अनेकविध यवागूंचा अभ्यास हा आपण करू शकतो आणि त्याच्यामधनं आपल्या द्रव्यांचा अभ्यास आपण वाढू शकतो आणि ह्याच्यातनं आपण ह्या द्रव्यांच योजना शमन चिकी चिकित्सेमध्ये पण करू शकतो हे यातनं मी तुम्हाला शेवटी सांगू इच्छित सांगू इच्छितो आता आपण कुठपर्यंत पोहोचलो तर काल हा भाग आपण शेवटी इथं बघायचा राहिला होता की या सर्व गोष्टी ही तरुणज्वराची पाचन चिकित्सा आहे ही प्राय हा काल म्हणजे काय तर तरुण तरुणज्वर दोन अस्पेट याच्यामध्ये आहेत एकतर ज्वराचा स्वभाव प्रभाव असा आहे की हो, प्राय हा तरुणज्वराचं जे काही एज आहे जे काही वय आहे ते कधीपर्यंत टिकतं तर सहा दिवसांपर्यंत टिकतं त्यामुळे जर तुम्ही केवळ फक्त लघन उपचार एवढा जरी केलात तरी सहाव्या दिवसानंतर त्या ज्वराचं तारुण्य हे निघून जात आणि म्हणून ही सर्व चिकित्सा करण्याचा अवधी हा जनरली सहा दिवसांचा आहे ज्या ज्या आपण पाचन चिकित्सा बघितल्या त्या संदर्भी लागू पडतं आणि आम्ही जेव्हा आता ही सगळी पाचन चिकित्सा केली त्याच्यामध्ये काय काय के साध्य केलं पुन्हा दोषक्ष झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये शुद्धी झालेली आहे आणि जाठरांगणीचे बल ही खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे लघनापासून आपण जाठरांगणीचं बल वाढत 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 नेलेलं आहे हे आपण वारंवार बघतोय आणि त्यामुळे आता ऍट द ऑफ दिस पाचन चिकित्सा सामता ही खूप कमी कोणी किंवा नाहीच्या बरोबर आहे जाठरंगणीचं बल हे उत्तम आहे आम्हा विशुद्ध आहे ही सगळी कंडिशन आता आहे आणि आता खऱ्या अर्थाने हे सहा दिवस झाल्यानंतर आमच्या पदरी काय पडतं तर कषाय पानाची अवस्था पडते म्हणजे आताशी या अवस्थेमध्ये आम्ही कशायांच पान करायला रुग्णाला पान द्यायला हरकत नाही हे इथं अवस्था ही शिफ्ट होते चेंज होते आता कशापणाची अवस्था ही आपण थोडीशी जो आजचा शेवटचा भाग आहे हा आपण इथं शेवटच्या अनुषंगाने बघूया कशापणा नक्की कधी करायला लागतं का गरज आहे तर पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की कशाय हे कषाय म्हणजे इथे दोन अर्थ आहेत इथं द्रवकल्पना काढे किंवा हिम या दोन्ही प्रकारे त्या गोष्टी अपेक्षित आहेत तर, तर मुळात मग आपण बघितलं की काढे हे गुरु असतात त्यामुळे आम्हाला आतापर्यंत जी केली त्यांनी तान, तान, आम्ही काय अचीव्ह केलं तर त्या काढ्यांचं जे काही आवश्यक अग्निबल आहे ते अग्निबल आम्ही आणून ठेवलेलं आहे कोष्ठामध्ये निरामता आणलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आता जर काढा दिला तर आम्हाला अग्निमांधाचा धोका उद्भवत नाही आणि आमवृद्धीचा धोका उद्भवत नाही आणि आता ही अवस्था ओपन झाल्यामुळे आम्ही खूप ऍग्रेसिव्हली ट्रीटमेंट करून दोषांना कमी करू शकतो आमचं औषधांचं जे वीर्य आहे ते आम्ही चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकतो कारण जो टोल नाका जो टोल नाका बंद होता अग्निच्या ठिकाणी आणि आमाशा ठिकाणी हा टोल नाका आम्ही सहा दिवसांमध्ये उघडा केलाय आणि त्यामुळे आमच्या मोठ्या मोठ्या काढ्याच्या रुपया गाड्या या आता पूर्ण शरीरामध्ये आणि मुख्यतः शाखेमध्ये जिकडं काम होणं अपेक्षित आहे तिकडे हे आमचे सगळे काढे हे एंटर करतील का बर कारण हे कशाय आहेत हे जे काही काढ्यांसारखे जे योग आहेत हे द्रवप्राय आहेत आणि द्रव कल्पनांचं गामित्व सहजपणे मग बघितलं की द्रव कल्पना ही रेडिली पसरते शरीरामध्ये आणि ही बॅरियर क्रॉस करून धातूंमध्ये शाखेमध्ये लवकर पसरणार आहे आणि म्हणून शाखेमध्ये जे दोष शे हे शेष आहेत त्यांच्यापर्यंत लवकर पसरून त्यांच्यावर करण्यासाठी आता आमच्या हातामध्ये कशाय नावाचं एक सुंदर शस्त्र हे आलेलं आहे आता याच्यामध्ये दोन आस्पेक्ट आहेत की आयदर एवढे सगळे पाचन करून सुद्धा काही अंशी सामदोष शिल्लक असतील किंवा एवढं सगळं पाचन करून आता निरामता आली असेल पण म्हणजे थोडक्यात काय आमता गेली पण दोष मात्र शेष आहेत म्हणजेच काय तर आयदर पाचन कशाय आम्हाला वापरायला लागतील किमर्थम सामदोष पाचनार्थ किंवा शमन कशाय वापरायला लागतील किमर्थम तर पक्व दोष पाचनार्थ असे दोन क्लिअर कट त्यांनी डिव्हिजन ही ग्रंथकारांनी स्पष्टपणे केलेली आहे इथं कशाय या शब्दाची परिभाषा त्यांनी काय घेतलेली आहे तर प्रायाक कथ पण तरी सुद्धा तुम्ही जर पुढे योग बघायला गेलात तर शीत कशाय म्हणजेच हिम किंवा काही ठिकाणी फांटाचा सुद्धा त्यांनी समावेश या अधिकारामध्ये केलेला हा बघायला मिळतो आणि म्हणूनच क्वाथ कधी वापरायचे तर क्वाथ ही खूप बिर्यवान कल्पना आहे त्याच्यामध्ये अग्नीचा संस्कार हा खूप जास्त झालेला आहे आणि म्हणून जेव्हा दोषांचं बल अधिक असेल आणि प्रायः ते वातकफ प्रधान असतील तेव्हा क्वाथ वापरायचे आहेत आणि हिमकल्पना तुम्ही कधी वापरू शकाल हिमकल्पनेमध्ये अग्नीचा संस्कार हा डायरेक्टली तर नाहीच आहे त्याच्यामध्ये कुस्करण किंवा घुसळणं हा संसार केला गेला तेवढा संस्कार त्याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे हिमामध्ये द्रव्यांचं वीर्य तुलनेने फार कमी उतरणार आहे त्यामुळे कल्पना कशी आहे अल्पवीर्य आहे उष्ण गुणाचा साक्षात संयोग होत नसल्यामुळे शीत गुणाचा संयोग इथं आहे आणि म्हणून जेव्हा दोषांचं बल अल्प असेल दाहप्रधान पित्तप्रधान संप्राप्ती असेल तेव्हा आम्ही हिमकल्पनेची योजना करायला हरकत नाही असं डिफरन्सिएशन आपण इथे करू शकतो आता चरक चिकित्सा सूत्र चरक चिकित्सा तिसऱ्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक एकशे सत्त्याण्णव ते एकशे नव्याण्णव याच्यामध्ये मुख्यतः पाचन कशाचे त्यांनी काही उदाहरण उदाहरणही दिलेली आहेत ही दिले कोणकोणती आहेत मुस्ता परपटक हे जे ज्वराचा अग्रे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पाचन कशा म्हणून सांगितलेलं आहे परपटक शुंठी हे त्यांनी उदाहरण दिली आहेत परपटक दुरालभा आता काही कडक कशा कशायांच्या का, अवस्था विशेषांचं तर्क हा चक्रपाणींनी त्या टीकेमध्ये दिलेला आहे जो चक्रपाणी टीके दिलेला आहे त्या कशाचाच फक्त मी अवस्था ही कंसामध्ये मांडत आहे बाकीच्या काड्यांची अवस्था काय असेल ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लागेल आणि त्या विचारांच्या आणखी काय आपल्या पदरी नक्कीच फल पडू शकेल पण मी माझे विचार काय आहेत हे अर्धवट असू शकतील म्हणून मुद्दामून समोर ठेवत नाहीये जे काही चक्रपाणींनी आपल्याला टिकेट सांगून ठेवले ते फक्त तिकडे सांगायचा प्रयत्न करतोय की परपडक दुराला भा या पाचन कशाची अवस्था काय सांगितली आहे मंदाग्नी आणि पित्तकफ किरात तिक्त मुस्ता गुडूजी शुंठी या काड्याची अवस्था वातकफ पाठा उशीर उदिच्छ या काड्याची अवस्था पित्त अशा प्रकारचे उल्लेख हे आपल्याला पाचनकशायामध्ये बघायला मिळतात त्यानंतर या सर्व पाचन कशायांची त्यांनी काही कॉमन फलश्रुती चरखाने सांगितलेली आहे हे सर्व कशा काय काय करतात ज्वर कर्म करतात का ऑब्विसली संपत्ती भंग ते करतच आहेत पण त्या सोबत ते दीपन कर्म अजून करतात बघा अग्निबल असं छान टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने ते वाढवत नेलं त्यांनी त्याच्यात पुढे जाऊन तृष्णा अरुज शमन पण करतात शमन का करतील पुन्हा द्रवकल्पना आहे द्रवकल्पना असल्यामुळे तृष्णा शमन करतील अरुज शमन का करतील कारण अरुची हे प्राया सामतेमुळे असतं किंवा अग्निबल कमी असल्यामुळे असतं या दोन्ही गोष्टी नष्ट करणारे क्षमत्व या कशायांकडे आहे आणि मुख मुखवैरस नाशन आहे कोष्ठशुद्धी झाली बरेचदा आपण बघतो की मुखवैरस उद्भव हा आमाशयातनं असतो आमाशय विशुद्धी पूर्णपणे झाली की त्याच्यामध्ये आम्हाला मुखवैरस्य नाशन ही सुद्धा फल बघायला मिळणार आहे हे झालं कशाच्या बाबतीमध्ये आता शमन शमनकषायांचं वर्णन त्यांनी सूत्र क्रमांक दोनशे ते दोनशे चौदा इथपर्यंत केलं आहे जे आपल्या सगळ्यांना व्यवहारामध्ये रसपाचक आधी कशा माहिती आहेत विषमज्वर नाशन रसपाचक रक्तपाचक ही जी वैद्य बायावरुननी यांना परिभाषा दिलेली आहे ही परिभाषा ग्रंथातली नाही हे वैद्य बायावरु नावाचे मोठे वैद्य होते त्यांनी अभ्यासांती दिलेली परिभाषा आहे जी तुम्ही आम्ही आज महाराष्ट्रामध्ये प्रचूर प्रमाणात वापरतो या सगळ्यांचं मुळात अधिकरण काय आहे शमन कषाय आहे म्हणजे आधी जे कषाय आहेत त्यांचं मुख्य प्रयोजन काय आहे तर दोष शमन आहे आणि त्यांचं दुय्यम प्रयोजन दोष पाचन आहे हे आम्हाला इथं अधिकरण तंत्रयुक्तीने बघायला मिळतं त्याचप्रमाणे अजून कोणकोणते कषाय आलेत काही दोन तीन छोटे कशा तुम्हाला सांगतो जाती आमलक मुस्ता यांचं काढ्याचा गुडासह जर सेवन केलं हे तर आम्हाला काय फळ मिळतं तर ज्वरामध्ये विभ दोष असताना आम्हाला दोषांचा विबंध सोडवण्यासाठी तुम्ही हा कशा वापरू शकता आणि ह्याच फलश्रुती मधलं एक खूपच एकल द्रव्य असलेलं जे काही योग आहे तो म्हणजे धन्वयवास सिद्ध कशाय गुडयुक्त म्हणजे केवळ वा धन्वयवास धमासा वापरून जो आपण कशाची योजना केली आणि सोबत आपण सेवन करताना गुड वापरलं तर हे सुद्धा ज्वरामधल्या विबद्ध दोषावस्थेमध्ये उपयुक्त ठरत आणि पुन्हा या निमित्ताने आम्हाला द्रव्यांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो हे स्पष्टपणे आम्हाला इथं बघायला मिळत पुढचा योग त्रिफळा त्रायमान मृद्विका आणि कटुका तर बघा क्लासिकल द्रव्य कशी आहेत तुम्हालाही तर्कानी सहजपणे कळतील पित्त कफहर आणि अनुलोमिक आणि म्हणून अशा प्रकारचा काळागदी द्यायची गरज पडू शकेल जेव्हा दोष बाहेर पडायच्या वर्जवर आहेत त्याला फक्त एक धक्का पाहिजे तेव्हा अशा प्रकारची तुम्हाला आ, सं, संयोग हा तुम्हाला इथं सहजपणे वापरायला अं मिळू शकेल या सोडून सुद्धा अन्य मागू तुम्ही वापरू शकता अशा ग्रंथकारांनी इथं अतिदेश अंतर सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे तर तुम्ही चरक सूत्रस्थान दुसरा अध्याय अपमार्ग तंडुलीय ह्याच्यामध्ये ज्या काही अठ्ठावीस सेवा आलेल्या आहेत त्या तुम्ही वापरायला हरकत नाही त्याचप्रमाणे जे काढे आहेत ते तुम्ही अजून कोण कोणत्या तयार करू शकता जे मध्ये महाकषाय आलेले आहेत त्याच्यामधले ज्वरहर महाकशाय त्याचप्रमाणे तृष्णनिग्रहण निग्रहण महाकषाय ह्याच्यामधल्या द्रव्यांचं तुमच्या तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही कशाय योगांची निर्मिती करू शकता असं चरकाचं इथं अं स्पष्टपणे वर्णन आहे आणि ह्याच्यानंतर मात्र हा जो एक खूप महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे की विधी काय नक्की हा काढा कधी प्यायचा कसा प्यायचा तर त्यांनी सांगितलेला आहे की लघवन्न प्रतिभोजनम म्हणजे काय तर मुख्यतः कशाय ही कल्पना गुरु असल्यामुळे जेव्हा अन्न काल असे, असेल आहाराची घेण्याची वेळ असेल तेव्हा पहिल्यांदा तुम्ही काढा प्या तो काढा प्यायल्यानंतर तो काढा पचेपर्यंत तुमची भूक मंदावेल तो काढा पचल्यानंतर जीर्ण झाल्यानंतर पुनश्च पुढचं अन्न काल येईल पुनश्च तुम्हाला क्षुद्ध गोष्टींची प्रचिती येईल तेव्हा तुम्हाला आहारसेवन करायचं आहे हे असं कधीपर्यंत करायचं आहे तर ह्याचा अवधी दशाहात ज्वर झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत प्रायः ह्या गोष्टीची त्यांनी कालाची अवस्थाही सांगितलेली आहे आणि मग हा भोजन हे जे घ्यायचं आहे पसल्यानंतर हे भोजन काय घ्यायला सांगितलेलं आहे तर अमल किंवा अनमल हे सातमीय किंवा दोषावस्था यानुसार व्हेरी करेल पण अमल किंवा अन अशा प्रकारचं किंवा यांच्या सोबत जिम्ण जिम्ण अन्न घ्यायला सांगितलेलं आहे अन्न म्हणजे काय तर आपल्याकडे जेव्हा जेव्हा अन्न घ्या अन्न घ्या असं सांगितलेलं असतं तेव्हा ते ओदन या प्रकार अपेक्षित असतं कारण त्या काळातला त्या चर्काच्या अधिकरणातला अन्न हा विषय हा कायम ओदन या प्रकारे अपेक्षित आहे त्यामुळे लघु अन्न म्हणजे काय तर तांदळाच्या लघु ज्या काही कल्पना असतील त्या अमल किंवा अनमल युष किंवा जांगल रसा सोबत घ्यायच्या आहेत हा सगळा जो अल्टर आहे ना काढा प्या मग अन्न घ्या हे जे काय आहे हा कधीपर्यंत फॉलो करायला सांगितलेला आहे तर सातव्या दिवसापासनं दहाव्या दिवसापर्यंत जनरली याचा एक्सटेंट आहे असा हा सगळा कशा पानाचा विषय त्यांनी इथं सांगितलेला आहे त्यामुळे या प्रकारे आजचा जो विषय होता मुख्यतः पहिल्या दहा दिवसांची चिकित्सा आणि मुख्यत तरुणज्वर आणि तरुणज्वर संपता संपता जी काय चिकित्सा ही ग्रंथकारांनी सांगितलेली आहे ती आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला उद्याच्या सेशन मध्ये आपण पुढची मुख्यतः जीर्णजाची प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या उद्याचा आणि ज्वर या विषयाचा शेवटचा जो भाग आहे पुनरावर्तक ज्वर तो सुद्धा उद्या आपण बघायचा प्रयत्न निश्चित करूया त्यामुळे आता जो माझा विषय होता तो इथं पूर्ण झालेला आहे असं मी सांगू इच्छितो आणि मी पुढची सूत्र अं देवदत्त सरांकडे सोपवतो ठिकाणी कॅमेरा ऑन करा